Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नमस्कार, मी साहिल जोशी. मुंबई तकवर आपलं स्वागत आहे. आम्ही मुंबई तकची चावडी सुरू केलेली आहे निवडणुकीच्या मौसममध्ये. आणि या निवडणुकीच्या मौसमामध्ये जे निवडणूक लढवत आहेत किंवा निवडणूक लढवायला इच्छुक आहेत त्यांना आम्ही चावडीवर बोलवत आहे. पण आज बऱ्याच दिवसानंतर एक असे पाहुणे आपल्या चावडीवरती आलेले आहेत ज्यांची मी स्वतः अनेक दिवसापासून वाट बघत होतो. अनेक दिवसापासून मी त्यांच्याशी बोलत होतो. त्यांची अवघ्या महाराष्ट्राला आणि भारताला ओळख करून द्यायची खरं तर गरज नाही आहे. पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या आज आपल्या बरोबर चावडीवर आलेले आहेत. किरीट सोमय्यांचं ट्विट आलं की भल्या भल्यांना धडकी भरते. आणि त्याच्यामध्ये एक शेवटचा प्रश्न असा असतो की जवाब देना होगा. आज किरीटजी, मला तुम्हाला सांगायचं आहे, आपको आज जवाब देना होगा, कारण आज आमच्याकडे भरपूर असे प्रश्न आहेत. स्वागत आहे. आणि मला प्रेक्षकांना पण सांगायचंय, माझे सगळे सहकारी पण इकडे तयार आहेत, त्यामुळे किरीटजी आज आम्ही पण लिस्ट घेऊन बसलेलो आहोत. अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेचा फोन आला की संजय राऊत. आम्हाला कोणाचा फोन याची गरज नाही आहे. तुमची ट्विट वाचूनच आम्हाला आमचे प्रश्न ऑलरेडी तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे आज किरीटजी आपको जवाब देना होगा. अनेक प्रश्न आमच्या डोक्यात आहेत. पण मी सुरुवात साधारणतः इकडनं करतो. यावेळची निवडणूक तुम्ही लढवत नाही आहे, बाकीच्या गोष्टींवर आपण जाऊया. पण आधी मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे. तुम्ही अत्यंत ऍक्टिव्ह खासदार होता आणि विधानसभा म्हणजे अगदी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चापासून तुम्ही काम सुरू केलेलं आहे. अनेक छोटी छोटी आंदोलनं आणि हे करत 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 पक्षामध्ये तुम्ही चढत गेलात वरती. तुम्ही खासदार राहिलेला आहात. यावेळेसही तुम्ही निवडणूक लढवत नाही आहात. तुम्ही कसं बघताय या निवडणुकांकडे आणि कशा पद्धतीने तुम्ही यांच्याकडे बघताय? 2019 मध्ये पण मला निवडणूक लढायला चान्स मिळाला नाही. फक्त फरक एवढाच आहे की 2019 मध्ये आमचा मित्र पक्षांनी अट घातली आणि म्हणून पार्टीला समझोता करावा लागला. 2024 म्हणजे 2019-24 मध्ये आपण सगळ्यांनी आपण आणि महाराष्ट्राने या किरीट सोमय्याचं एवढं बल दिलं की आता मी खासदार असतो नसतो काही फरक पडत नाही. त्यामुळे 2019 मध्ये मी अस्वस्थ होतो, बेचैन होतो, राग येत होता की ज्या पक्षासाठी ज्या कारणाने मी हे सगळं केलं तिथेच कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण 2024 मध्ये आता मला असं वाटतं की माझा मागे तर आहेतच, पार्टी आहे, सत्ता आहे, पब्लिक आहे. पण आता आणखीन नवीन जर खासदार झाले तर काम आणखीन अधिक चांगलं होणार. नाही, मुद्दा तुमच्या मित्रपक्षाने अट ठेवली हा नाही आहे. तुम्हाला त्रास या गोष्टीचा झाला की मित्रपक्षाने अट ठेवली आणि तुमच्या पक्षाने ती मान्य केली. ज्या पक्षाने तुम्हाला सांगितलं की मित्रपक्षावरती हल्ला करा, एक तर मला आधी ते समजून घ्यायचं की तुम्हाला हे सांगितलं कोणी होतं की मातोश्रीवरती अटॅक करा? तुम्ही इतके वर्ष त्यांच्याबरोबर त्या सत्तेमध्ये होतात, महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभेमध्ये सुद्धा असेल, तुम्हाला पक्षाकडनं सांगण्यात आलं होतं का की आता तुमची सगळी सुई आहे ती तिकडे घेऊन जा म्हणून? हे तुम्हाला पक्षाकडनं सांगितलं होतं की तुमची स्वतःची अशी इच्छा होती की आपल्याला ठाकरेंवरती अटॅक करायचा आहे? एक गोष्ट तर सगळे मान्य करतात की किरीट सोमय्या हा भाजपचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. मग यात सगळं आलं उत्तर. माझ्या पक्षाने मला ज्या ज्यावेळी जे जे सांगितलं ते मी केलं. मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असो की हसन मुश्रीफचा असो, संशोधन माझं, रिसर्च माझं, कमिटमेंट माझी, ॲग्रेसिव्हनेस माझी, पण पहिलं पॉलिटिकल डिस्कशन आम्ही करतो. आणि त्यात झालं गो अहेड, मग मी थांबणार नाही. तर त्यावेळेला माझी स्वतःची इच्छा होती की मुंबई महापालिका त्याचा जो भ्रष्टाचार आहे असा, आणि म्हणून मुंबई महापालिकेला या मातोश्री आणि त्यात माफिया कॉन्ट्रॅक्टरपासून मुक्त केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसना ते आवडलं, दिल्लीला पटलं आणि त्यांनी सांगितलं. मला तर हेही आठवते, मी सांगितलं होतं ठाकरे नको, आपण त्याच्या शिवाय सगळे भ्रष्टाचार. देवेंद्रजींनी सांगितलं पक्षाचा हा आदेश आहे की तुम्हाला त्यांनीही जे गोंधळ घातला असेल जे महापालिका रिलेटेड असेल तर काढायला हवं. तर मुंबईचा साठी माझं कमिटमेंट आणि पार्टीचा निर्देश.
नाही मला आता कसं आहे की मला तुमचा शब्द तर पकडायला लागेल. तुम्ही असं सांगताय की देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला सांगितलं की ठाकरेंच्या वरती थेट तुम्हाला अटॅक करायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तो अटॅक केला, बरोबर आहे? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, बीजेपी सिस्टम आहेत. आता माझं जे काम चालू आहे तर त्यात समजा काही वेळी केंद्रात कोणी पदाधिकारी कोऑर्डिनेट करत असतो, एके काळी नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष होते ते करायचे, तेव्हा तुम्हाला जबाबदारी दिली होती. हो, म्हणून त्यांना एकाला विचारायचं, फक्त एकच सिस्टम एकालाच विचारायचं. तसंच मुंबई महापालिका निवडणूक, मुंबई महापालिकेचे माफिया कॉन्ट्रॅक्टर आणि ते माफिया कॉन्ट्रॅक्टर आणि मातोश्रीचं कनेक्टिव्हिटी हे दिसत होती. आणि माझं म्हणून माझं असं म्हणणं की लोकांच्या समोर आली पाहिजे. मग देवेंद्रजींनी सांगितलं ठीक आहे, गो अहेड. 20 वर्ष लागली तुम्हाला ही कनेक्टिव्हिटी बघायला. 1997 पासून तुम्ही आणि शिवसेना एकत्र मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आहात. त्यांचा महापौर, तुमचा उपमहापौर. म्हणजे तुम्हाला रामायण जास्त चांगलं माहिती आहे म्हणून मी तुम्हाला रामायणातली स्टोरी सांगतो. वाल्मिकी रामायण तुम्ही वाचलं असेल, वाल्मिकीची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. वाल्याकोळी होता, वाल्याकोळी वाटमारी करायचा. त्याला जेव्हा लोकांनी सांगितलं की अरे जाऊन घरी विचार की ते तुझ्या वाटमारीमध्ये सहभागी होतील का, तेव्हा घरचे म्हणाले की मला वाटमारी चालेल पण तुझ्या पापात आम्ही सहभागी होणार नाही. ही तर तशी स्टोरी झाली ना. तुम्ही एकत्र सत्तेमध्ये राहिलात, तुम्हाला अचानक 2017 जाणवलं की शिवसेनेचं कनेक्शन आहे, ते काय मातोश्री कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन आहे. 20 वर्ष तुम्ही पण होतात ना बरोबर. एकतर पहिलं असं आहे की ती वेळ यायची असते. ही वेळ यायची असते याचा अर्थ की तुमच्यामध्ये पण तेवढी ताकद पाहिजे ना की कोणीतरी समोरचा ऐकणार. 2014 आधी मुंबईत किंवा महाराष्ट्रात बीजेपीची स्थिती काय होती, दॅट इज वन थिंग. काही काही वेळी घडा भरावा लागतो. म्हणजे आपण एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, म्हणजे आता तर थांबा. तुम्ही सांगितलं होतं त्यांना? हो, आधी अनेकदा. यात तिसरी गोष्ट की तुम्ही एवढे मोठे झालात किंवा तुमच्याकडे ताकद एवढी निर्माण झाली की तुम्हाला मग त्यावेळी वाटतं की जर यातना पॉलिटिकल महाराष्ट्रात क्राइसिस निर्माण झालं तरी आपण पुढे जाणार. तो निर्णय घेतला ना, शेवटी पक्षाने की मुंबई महापालिका निवडणुका आपण लढणार, एकटे लढणार. त्याच्या आधी मुंबईत भाजपची एकटे निवडणूक लढण्याची कॅपॅसिटीच नव्हती. 2014 विधानसभेत मला माहीत आहे शेवटच्या क्षणी मातोश्रीचं व्यक्तीने मला फोन केला, 5:15 किरीटबाई आता तुम्ही काहीतरी करा. 119 सीट विधानसभेत आउट ऑफ 288 भाजपने मागितले, ते 117 पुढे जात नव्हते. आणि मग शेवटी त्या परिवाराच्या व्यक्तीने सांगितलं काहीतरी करा. मी परत जे संबंधित बीजेपी जे केले त्यांना आम्ही 7 जे काय होती खडसेजी प्रेस कॉन्फरन्स ते गे, इट इज इनफ इज इनफ. तर त्यावेळी महाराष्ट्र बीजेपीला एक व्यक्ती पण त्याच्यामध्ये हिंमत नव्हती एकटे लढायची. पण अमित शाह होते, इथे बसले होते, बस हो गया. अभी आप लोगों का सुना, 119 कबूल करने के बाद में भी नहीं दे रहे, बात हो गया. तो तसी 2016 एंड मध्ये मुंबईत माझं असेसमेंट होतं. मी सांगितलं लढूया आपण, आपण निश्चितपणे मुंबईत यावेळी भाजपला बहुमत मिळेल. आणि 83-84 मिळाल्या. तर ते वेळची पण वाट पाहावी लागते. पण तरी सुद्धा बळी तुमचा चढला ना त्याच्यामध्ये. तुम्ही भांडलात, तुम्ही सगळं फडणवीसांनी तुम्हीच म्हणालात की फडणवीसांनी तुम्हाला सांगितलं की गो अहेड मातोश्रीवरती थेट अटॅक करा. तुम्ही तयार नव्हतात त्याला, तुम्ही अटॅक केलात. परिणाम कोणाचा झाला? तुमच्यावरती झाला. तुमचं सीट, मला ते अजून प्रेस कॉन्फरन्स आठवते, त्या वरळीला प्रेस कॉन्फरन्स झाली होती. तुम्ही आधी प्रेस कॉन्फरन्सला आला होतात, तुम्ही हसत खेळत होतात लोकांबरोबर. मग तुम्हाला तिकडनं जावं लागलं. तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की तुम्ही इथे ठाकरेंना आवडणार नाही, तुम्ही निघून जा वगैरे? कोणी सांगितलं कोणी तुम्हाला हे सगळं? आता कसं आहे की बघणाऱ्यांचा दृष्टिकोन लागतो. कोणी त्याला बळी म्हणतात आणि कोणी समर्पण म्हणतात. मी समर्पण मध्ये मानणार, बळी मानणार ना. हो, म्हणून तू चुकीचं म्हणतो असं नाही मी म्हणालो. यू आर सिटिंग देअर, आय एम सिटिंग हिअर. मी विचार करतोय की मला एवढं करायची संधी मिळाली आणि मला समर्पण, माझा राजकीय कारकिर्दी म्हणा, सीटचं समर्पण करावं लागलं, त्याग करावा लागला. त्या वर्णीचा तो दिवस मला आत्ता पण आठवतोय. मला आठवतंय 2018 शेवटी, त्यावेळी भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर वाटाघाटी सुरू केल्या.
जेवढे मला सांगितलं गेलं क्रीट बाय, आता आपल्याला शिवसेना विरुद्ध नाही बोलायचं, मला सांगितलं विथ रिस्पेक्ट सांगितलं, म्हणजे याचा अर्थ काय होतो मलाही कळत आणि तुम्हालाही समजलं बरोबर. ती जी वरळीची प्रेस कॉन्फरन्स होती अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर होते, ही जे डिसेंबर म्हणजे 2018 एंड मध्ये माझ्या लक्षात आलं होतं की मला चान्स मिळणार नाही हे मला रित्तर कळलं होतं. कसं काय? त्यात असं आहे की 2018 उद्धव ठाकरेंनी हे दोन्ही मुद्दे चर्चेत आणले होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला बीजेपीचे नेत्यांनी फोन केला. त्यात समजण्यावाले को इशारा काफी आहे. ज्या सत्तेत असताना 2016 विजयादशमीचा मेळाव्यात 2 बस भरून उद्धव ठाकरेची गुंड येतात, माझ्या सोबतच्या 5 महिला हाडं मोडली हॉस्पिटलमध्ये होते 7 ते 27 दिवस, एवढी हिंमत करू शकतात आणि माझ्या पार्टीनी, कारण की त्या 4 राज्यात ज्या निवडणुका झाल्या विधानसभेत त्या चांगलं परिणाम नाही आलं, तर त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेच्या आसपास 5 ते 6 दरम्यान देवेंद्र फडणवीसजींच्या कार्यालयातून फोन आला, किरीट बाय आज प्रेस कॉन्फरन्स तुम्ही यायचं आहे. अरे मी त्यांना सांगितलं, अरे भाऊ मला कळतंय मी तिथे आलेलो उद्धव ठाकरेंना आवडणार नाही, तू प्लीज CM ला सांग मी नाही येत, मी स्वीकार करतोय ना मी नाही येत. तुम्ही साहेबांनी तुमचं नाव घेऊन सांगितलं यायचंय तुम्ही, मी म्हणणार अरे भाऊ मी तिथे आलो मला बघितल्यानंतर ते सांगणार मी येणार नाही, मग तुम्ही मला सांगणार ही पत्रकार परिषद सोडून जा. त्यावेळी जे ह्युमिलिएशन होणार ना माझी मला खूप वाईट वाटणार, प्लीज यू टेल हिम. थोड्या वेळाने परत त्याचा फोन आला, मी देवेंद्रजीने हे सगळं सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं नाही नाही किरीट भाईनी यायचं आहेत, आणि जे मला समजत होतं ठाकरे परिवार उद्धव ठाकरे खूप जवळून पाहिले आहेत, पारिवारिक संबंध होते, मी पार्टीसाठी तेच झालं. 7 वाजता की काही जे प्रेस होती 15 मिनिटं गेले उद्धवजी निघत नाही, 1/2 तास गेले निघत नाही, 1/4 तास गेला निघत नाही तिथून. मग देवेंद्रजीने हळूच त्यांना सांगितलं खूप उशीर झाला आहे तिथे, मग ते बाजूला घेऊन गेले आणि देवेंद्रजीने सांगितलं तो आहे तोपर्यंत येणार नाही. देवेंद्रजीने त्यांना सांगितलं रे असं व्यक्तिगत थोडं असतं, ते तर पक्षाने सांगितलं म्हणून केलं, मी नाही येणार. मग देवेंद्रजीने चंद्रकांत दादांना फोन केला, चंद्रकांत दादांनी सुधीर मुनगुंटीवारला, कारण की सगळे म्हणाले ह्यांना सांगणार कोण, ह्यांनी पार्टीसाठी गेलाय. मग मुनगुंटीवार अतुल भातकळकर आणि त्यावेळी केशव उपाध्ये पण हजर होते, त्यांनी मला सांगितलं ही गोष्ट खरी आहे की मी मनुष्यच आहेत, माझ्या डोळ्यात पाणी आले पण गपचूप निघून गेलो, पार्टी केली आहे सब कुछ. पण तुम्हाला राज्यसभेत पाठवता आलं असतं, ठीक आहे लोकसभा सीट सोडली काय फरक पडतो एवढे, आता तर पक्षाकडे 3-3 खासदार पाठवता येऊ शकत होते, तुम्हाला पाठवता आलं असतं की राज्यसभेमध्ये अनेकांना पाठवलं गेलं. हे महाराष्ट्रातल्या लोकांना आपण विचारूया की भाजपचे कोण कोण राज्यसभेत आहेत, किंवा मुंबईच्या लोकांना विचारलं त्यांना माहिती आहे का त्यांचा खासदार कोण आहे, आणि किरीट तुम्ही खासदार नाही आहे तो काय फरक पडला, काही नाही. म्हणून मी काय विचार करतोय, मी काही पद नसताना एवढा मोठा आहे तर दुसऱ्यांना पद मिळालं तर तोही मोठा होणार ना, ते होतं. मी नक्की सांगतो की 2019 आय वॉज व्हेरी 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 मच डिस्टर्ब, पण मी ते घटना सांगतो. आय थिंक इट वॉज 2 एप्रिल 2019 प्रकाश मेहताचा घरी आम्ही 4-5 लोक बसलो होतो, दिल्ली फोन केला आणि तिथे त्यांनी माझ्याबरोबर मंगलप्रभात लोढा होते प्रकाश मेहता होते, त्यांना सांगितलं की अभी थोडी देर में नाम अनाउंस होगा और किरीट भाई को नहीं दे पा रहे. तर म्हणे अमित भाईनी सांगितलं, अमित शहानी सांगितलं नाही, तिथे समोर त्या लेवलचा एक पदाधिकारी होता. आमच्याकडे 4 लोक मोठे असतात, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संघटन महामंत्री अमित शहा आणि प्रधानमंत्रीजी, तर संघटनात्मक बाबतीत प्रधानमंत्रीजी फार. तर
तर मग मला दिला मी मॅडम ठीक आहे आणि मी निघालो. मी घरून घरी मेधाला फोन केला माझ्या बायकोला, ते म्हणाले तुम्ही ताबडतोब घरी या. मग घरी आम्ही चौघेत आणि एकत्रित बसलो, मी माझी पत्नी मेधा, मुलगा नील तुमय्या आणि आमची तुनबाई दिव्या आणि माझा शेजारी माझा मित्राचा मुलगा आहे तो पण माझा मुलासारखाच आहेत. म्हणजे आय एम लाईक इज गॉड फादर. प्रसन्ना तो अमेरिकेत असतो तर त्याला फोन केला लाईव्ह व्हिडिओ आणि आम्ही पाच लोकांनी चर्चा केली की काय करावं, ही बंडखोरी करावी, रुचावं, जमेल तेवढं काम करावं. युनानिमसली निर्णय झाला नाही जोरात काम करायचं, आता एक शब्द बोलायचं नाही आणि आपण जिंकलो होतो त्या जा त्याच्यापेक्षा जास्त लीडनी उमेदवाराला निवडून आणायचं. आणि लगेच खाली उतरलो, मीडियाला बोलवलं, मनोज कोटकला बोलवलं, तेवढ्यात दिल्लीतना प्रेस रिलीज आला आणि मी एक केलं. पण 2019 नंतर ठीक आहे त्यावेळेस झालं, 19 नंतर तर फाटलं शिवसेनेबरोबर. मग तर तुम्हाला जबाबदारी दिली, तुम्ही काय 11-11 लोकांची लिस्ट घेऊन फिरत होतात क्रिकेट टीम आणि काय काय जबाब देणार पडेगा वगैरे, ते अजूनही मागतोय. कोणाकडे जबाब मागताय तुम्ही? नाही काहीतरी उरले आहे ना. नाही पण 11-11 एका वेळी तीन देत आहे पण देतात मला नावं. हे तर त्यांच्याकडे यायचं आहे मला, ते त्या प्रकरणाकडे यायचं आहे मला. पण त्याच्या आधी तुम्ही त्याच्यानंतर परत पार्टीला तुमची आठवण आली असेल की अरे आता तर शिवसेनेबरोबर आपलं फाटलं आहे तर आपण आता आता कोण अंगावर घेऊ शकतं, कोण या सगळ्या गोष्टी काढू शकतं, किरीट सोमय आणि ते दिसतच होतं. तुम्ही प्रत्येक म्हणजे त्यावेळेस काढलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक एक करत एक मध्ये डिस्टर्ब करू. बोला ना. थोडं अंतर आहे. 2016 महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पार्टीने मला सांगितलं होतं, बरोबर, उद्धव ठाकरे शिवसेनाने दगा दिल्यानंतर मी इनिशिएटिव्ह घेतला. पार्टीने नाही सांगितलं, पहिल्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. बिकॉज इट वॉज कमिटमेंट टुवर्ड द पीपल ऑफ मुंबई अँड महाराष्ट्र. त्यांनी पहिला निर्णय काय घेतला उद्धव ठाकरे यांनी, आठवा, शपथ घेतली. पहिलं त्यांनी मेट्रोचं काम थांबवायचा निर्णय घेतला. अरे 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 कारसेट म्हणजे मेट्रोचं. आणि त्यानंतर मला लक्षात आलं की जसं महापालिकेत ना आपण म्हणतो ना नवीन ऑफिसर नवीन इन्स्पेक्टर येतो पोलीस स्टेशनला की पहिलं काम काय करतो, सगळ्या धाडी घालतो, धडात धड धडात धड. आणि नंतर नंतर 3 दिवस व्यवस्थित मिटिंग आणि सेटिंग सुरू होतात. भाई हाच आरोप तुमच्यावर पण लागू शकतो. आता हे बघा, ही लिस्ट आहे पूर्ण आपल्याकडे. तुम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतली आहेत त्या सगळ्यांच्या केसेसचं काय झालंय पुढे नंतर? ते सगळे 2022 नंतर. आता बघा, हे पहिलं आहे, 7-8 नावं राहिली आहे. नाही तरी जे आहे तिथं वाचून दाखवूया आपल्याला. तर प्रताप सरनाईक, ते तर तुम्हाला मंत्रालयात भेटले होते, काय त्यांच्या केसचं काय झालं पुढे? आता नंतर उत्तर देऊ की सगळ्यांचं एक साथ देऊ? खरं तर सगळ्यांचं एकत्रच उत्तर दिलं पाहिजे, कारण सगळ्यांमागचं कारण सेम आहे. अशोक चव्हाण, अशोक चव्हाण त्यांच्या विरुद्ध तर भारतीय जनता पार्टी राज्यपालांनी परमिशन दिली. तुम्ही परत अप्लाय केलं राज्यपालांकडे की नाही परमिशन द्या म्हणून, बरोबर? हायकोर्टात जाऊन रिसर्च करून ठेवला. तुमचा इंटरव्ह्यू करताना रिसर्च तर केलाच पाहिजे ना त्याच्यामध्ये. नंतर अजित पवार, अजित पवारांची जप्ती आली, सगळं झालं आणि आता ईओडब्ल्यू सांगतं जाऊन की बाबा आम्हाला आमच्याकडे पुरावे नाही आहेत, आम्ही विड्रॉ करतोय केस, सी समरी फाईल करतायत, ईडी त्यांना चॅलेंज करताय कोर्टामध्ये. प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत सीबीआयने तेच केलं, अर्थात प्रफुल्ल पटेल तुमच्या टार्गेटवर नव्हते. नारायण राणेंच्या वरती तुम्ही आरोप लावले होते. ईडी ते ऑफिशियली ECIR नव्हता गेला त्यांच्या विरुद्ध, पण आरोप तुम्ही लावलेले होते. राणे तुमच्याकडे आले, तुमचे आरोप थांबले. तर म्हणजे तुमच्याकडनं आरोप करून घ्यायचे आणि मग त्यांना पक्षात घ्यायचं, हे पण डील पक्षाचं तुमच्याबरोबर झालं होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरेल का? मग फारच गंभीर प्रश्न. बरोबर आहे ना हा प्रश्न? बरोबर आहे की चुकीचा आहे? नो, इथे फक्त फरक एवढाच आहे की जी मोहीम मी सुरू केली 28 नोव्हेंबर 2019 उद्धव ठाकरेंनी शपथ घेते आणि मेट्रो कारसेट तर मला आणखीन पुढचंही माहीत आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं गेलं होतं, लक्षात आलं? आणि म्हणून मी दुसऱ्या दिवशी 29 नोव्हेंबरला कारसेटच्या साईटवर गेलो. त्यानंतर मी सुरू केलं, फक्त देवेंद्रजींना सांगायचो फडणवीसांना, आणि एका पाठोपाठ एक घोटाळे बाहेर काढायला लागलो. 2020 कोविड पण होतं आणि हेही होतं.
2021 मध्ये तुम्ही पण स्टोरी केली असेल की भाजपच्या नेत्यांची सिक्युरिटी कमी केली. मे 2021 च्या आसपास त्यावेळी पहिलं मला एक दोन ठिकाणी जरा घेराव करण्याचा प्रयत्न झाला. देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळी अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते, ते दिल्लीला त्या दोघं जण मिटिंगला गेले. त्या मिटिंगमध्ये केंद्राच्या नेत्यांनी प्रश्न विचारला, किरीट की सिक्युरिटी का क्या आहे. यांनी सांगितलं आमची सिक्युरिटी काढून घेतली आहेत. तुम्हाला लेटर दे दो, वी विल प्रोव्हाइड सिक्युरिटी. तर तो 1.5 वर्ष माझा इनिशिएटिव्ह होता. 1.5 वर्षानंतर पार्टीने सिक्युरिटी देणं म्हणजे याचा अर्थ असा की CISF ची सिक्युरिटी देणं म्हणजे याचा अर्थ असा कारण की ती फाईल गृहमंत्री मू करतात आणि प्राईम मिनिस्टर PMO सही करते. म्हणजे पार्टीत पण मेसेज गेला, पब्लिकलाही मेसेज गेला, किरीट जे आगे बढो हम आपके साथ. आणि त्याचा काही आठवड्यात मी वाशीमधनं भावना गवळी आणि त्या प्रकरणात जो मला त्यांनी रस्त्यात गावातल्या एका रस्त्यात घेराव केला आणि दगडफेक सुरू केली जेमतेम वाचलो मी. लगेच 10 मिनिटात अमित शहाचा फोन आला, कुठे लागलं का. आणि दुसऱ्या दिवशी 1.5 कॅटेगरी सिक्युरिटी दिली. तर याला मी सिग्नल पण मानतो आणि याला मी तू करतोय ते चांगलं करतोय, आम्ही तुझा सोबत आहोत. मग यानंतर सगळ्यांचे घोटाळे काढणं, त्याचे डॉक्युमेंटरी इव्हिडन्सीस व्यक्त करणं, त्यानंतर पार्टीला वाटलं असेल कुठल्या तरी पर्टिक्युलर मोमेंटवर की ह्यांची माफियागिरी एवढी वाढत चालली आहे, हे सरकार थांबवलं पाहिजे. दॅट इज देअर डिसिजन. नाही पण तरी सुद्धा तुम्हाला हे सगळे घोटाळेबाज अजूनही वाटतात का? अजित पवार, प्रताप सरनाईक, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, भावना गवळी, कृपाशंकर सिंग, बाबा सिद्दीकी, यशवंत जाधव आणि नवीन जिंदल तर सोडून देऊया आपण, हे महाराष्ट्रातले हे लोक तुम्हाला घोटाळेबाज वाटतात का? ह्यापैकी एकाही, यापैकी काय कुठल्याही कोणत्याही प्रकरणात मी कुठेही समजोता केलेला नाही. हे घोटाळेबाज वाटतात का? माझा प्रश्न क्लियर आहे. त्यात उत्तर येतोय. कुठेही समजोता घेतला नाही, कुठेही विथड्रॉ केलं नाही आणि या सगळ्यांवर कारवाई झाली. सगळ्यांसंबंधी कोर्ट केसेस सुरू आहे. आता कसं असतं की आपल्या हातात एवढं असते, एकदा ज्युडिशरीत प्रकरण गेलं. नाही नाही, तुम्ही मी इकडे आय स्टॉप यू हियर. मी सांगतो ना, मी आधी मला मी घोटाळेबाज वाटतो की त्याच प्रश्नात उत्तर देतो. आणि या सगळ्यांवर एक्शन झाली आणि ह्यापैकी अनेकांची कोट्यावधी रुपयेची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ठीक आहे. प्रफुल्ल पटेलचे 4 मजले हे सरकारच्या ताब्यात गेले, 2 मजल्यावर ईडीचं हेड ऑफिस झालं तिथे. तर सर्टनली फायनान्शियल मिसअप्रोप्रिएशन होत. आता असं आहे की एक कारवाई असते फायनान्शियल आणि दुसरी असते क्रिमिनल. क्रिमिनल संबंधी कोर्ट निर्णय घेते. या सगळ्यांमध्ये फायनान्शियल एक्शन झालेली आहे. नाही प्रश्न तिकडे संपत नाही ना. पण किरीट भाई, कसं आहे, छगन भुजबळांच्या विरुद्धची केस अँटी गैरव्यवहार झालाच होता. नाही ऐका ना, छगन भुजबळांच्या विरुद्धची केस अँटी करप्शन ब्युरोने सांगितलं की आम्ही विड्रॉ करतोय. अंजली दमानी यांनी त्यांच्यावरती जे आरोप लावले होते, अंजली दमानी मूव टू द कोर्ट की नाही हे प्रकरण ते विड्रॉ कसं करू शकतात. हायकोर्टामध्ये त्यांना जजेस आमच्या नॉट बिफोर मी करत होते ते सुप्रीम कोर्टात गेल्या आणि सुप्रीम कोर्टात त्यांनी बेंच असाईन करून घेतला. किरीट सोमय, आम्हाला माहिती आहेत की जे PIL फाईल करायचे जर त्यांचं म्हणणं जर एजन्सीने ऐकलं नाही तर. आज अजित पवारांच्या केसमध्ये, महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकच्या केसमध्ये EOW जाऊन सांगते की आम्हाला C-समरी फाईल करायची, आम्हाला केस क्लोज करायची आहे. किरीट सोमय, या कोर्टामध्ये का नाही जात आहेत, का नाही जाऊन तिकडे सांगत आहेत की आपल्याला ही केस विड्रॉ करता येणार नाही म्हणून. यशवंत जाधवांच्या केसमध्ये यामिनी जाधवांच्या विरुद्ध इन्कम टॅक्सने इन्व्हेस्टिगेशन केलं होतं. बेनामी प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये त्यांची आमदारकी रद्द व्हावी म्हणून सांगितलं होतं. का नाही किरीट सोमय त्यांच्या कोर्टामध्ये जाऊन सांगतायत की तो रजिस्टर ऑफ कंपनीचा FIR मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला करून घ्या म्हणून.
का नाही त्या पद्धतीने जाऊन ज्या पद्धतीने तुम्ही हसन मुश्रीफांच्या काळात गेले होतात हे का नाही तुम्ही करत आहात? तुम्ही म्हणताय की ऍक्शन आम्ही पुढे घेऊन जातो हे तुम्ही का नाही करत आहात? फरक एवढंच आहे की त्यानंतर त्यांच्यावर जे जे झालंय ते मीडियामध्ये आलं नसेल. सांगा ते छगन भुजबळवाली जी केस आहे ना, तारीखसह सांगतो मी. 28 नोव्हेंबर 2019 मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि जानेवारीमध्ये फाईल मूव झाली. जानेवारी 2020 हा जो एंटी करप्शनचा जो रिपोर्ट आहे ना अहवाल, तो 21 मार्च 2020 सबमिट झाला आणि मुख्यमंत्री तो स्वीकार केला. किरणजी तुम्ही फिरवताय प्रश्न, मी तुम्हाला परत विचारतो पाहिजे सर. मी तुम्हाला सांगतो तुम्ही का फिरवताय असं म्हणता. अशोक चव्हाणांच्या केसमध्ये राज्यपाल शंकर नारायण होते, त्यांनी तुम्हाला परमिशन नाकारली होती सीबीआयला की तुम्ही त्यांचा त्यांना प्रोसिक्यूट करू शकत नाही म्हणून. चार्जशीट फाईल करायला त्यांनी नकार दिला होता. ज्यावेळेस सरकार बदललं त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सरकार आल्यानंतर नवीन जे गव्हर्नर आले, भाजपच्या सरकारने त्यांच्याकडे परमिशन मागितली आणि त्याच्यानंतर सीबीआयला ती परमिशन देण्यात आलेली आहे. बरोबर आहे? तुम्ही कोर्स करेक्शन केलं तुमचं सरकार आल्यानंतर. वाय कांट यू डू इट जेव्हा तुमचं सरकार परत 2022 मध्ये आलं, त्यावेळेस तुमच्या सरकारने ही गोष्ट का नाही केली? हा प्रश्न तर राहणार की नाही? मी तेच सांगतोय की ते छगन भुजबळचं प्रकरण तो ते महाराष्ट्र पोलीसचं क्लिअरिफिकेशन ईडीने नाही विथड्रॉ केलं. तेच नव्हतं केलं, अजूनही नाही केलंय. तेच मी तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्र पोलीसनी बंद केलं, ईडीने नाही केलं. नाही पण प्रेडिकेट ऑफेन्स बंद झाल्यानंतर ईडीला बंद करावा लागेल. नाही झालं हे मी तेच तुम्हाला. ऍप्लिकेशन तर महाराष्ट्र सरकारच्या ईओडब्ल्यू ने केलेलं आहे, जे होम डिपार्टमेंटला रिपोर्ट करतात. ऍप्लिकेशन तर त्यांनी केलेलं आहे सी समरीचं. मी ते परत तुम्हाला का नाही तुम्ही विड्रॉ करून घेतात ईओडब्ल्यू चं ऍप्लिकेशन? सी समरीचं ऍप्लिकेशन तुम्ही विड्रॉ करू शकता. मी परत एकदा सांगतो, एकदा न्यायालयाने काहीतरी निर्णय दिला बरोबर आहे, त्यानंतरही ईडीने सुप्रीम कोर्टात बाजू मांडली आणि इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन. विड्रॉ नाही झाली ईडीची केस. या विषयावर न्यायालयात कि कुठलंही हे थोडं ना, कारण की या सगळ्यांमध्ये पुढे काय झालं, जे महाराष्ट्र पश्चिम बंगालमध्ये एफ आय आर झाल्यानंतर तिथली सरकार सगळेच आता करायला लागली, तर धेन ईडी मूव टू द सुप्रीम कोर्ट आणि त्या बाबतीत वेगवेगळे डिसिजन आलेले आहेत की एफ आय आर बंद झाली तरी ईडी कॅन कंटिन्यू. यात मी तुम्हाला एक सांगतो, कोणत्याही प्रकरणात कुठल्याही सरकारने मागे नाही घेतलं. किरीटजी तुम्ही दिशाभूल करताय. मला तुम्ही अशी एक केस सांगा की ज्याच्यामध्ये एफ आय आर बंद झालेला आहे, प्रेडिकेट ऑफेन्स बंद झालेला आहे आणि तरीसुद्धा ईडीची ऍक्शन सुरू राहिलेली आहे. कोर्टामध्ये जाऊन पीएमएलए कोर्टामध्ये जाऊन त्या केसेस विड्रॉ करून घेऊ शकतात. अनेक अॅक्युजना ज्यांची प्रेडिकेट ऑफेन्सची केस बंद झालेली आहे त्यांनी कोर्टामध्ये जाऊन त्या संदर्भामध्ये आपली केस विड्रॉ करून घेतली. यातल्यापैकी एखादी नाही झाली. भुजबळ गेलेले आहेत ना? अरे गेले आहेत, नाही केली ना ईडी. असं आहे, ईडीने इंटरव्हेन्शन फाईल केलेलं आहे पण त्यांची कारवाई थांबली आहे ना. सुप्रीम कोर्ट हॅज कम आउट ओपनली इन फेवर ऑफ ईडी आणि त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणी, कारण की अनेक राज्यात असं व्हायचं सत्ता बदल झाला की, तर सुप्रीम कोर्ट यांनी सांगितलेलं आहे की ईडीनी ज्या केसेसमध्ये पुढे गेले ते बंद नाही होणार आणि नाही झाल्या. प्रताप सरनाईकच्या केसमध्ये पण त्याची जी प्रॉपर्टी जप्त झाली ती अजून जप्तच आहेत. म्हणून कुठल्याही प्रकरणात पोलिसांनी बंद केलं म्हणून ईडीची ऍक्शन बंद, फॉरगेट अबाउट दिस पीपल. हा एक सुप्रीम कोर्टचा एक ऐतिहासिक जजमेंट आहे. पण त्यानंतर दुसरी बेंच पण परत डिबेट करत असते, दॅट इज डिफरंट इश्यू. म्हणजे ठीक आहे, पण आता ते तुमच्या बरोबर आलेले आहेत, तुम्ही कसं काय सहन करताय त्यांना? हा तर प्रश्न सगळ्यांना आहे. म्हणजे मी सगळ्यांतर्फे हा प्रश्न विचारतोय, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न की तुम्ही कसं सहन करताय जेव्हा तुम्ही अजितदादांना भेटला असाल पहिल्यांदा सरकार झाल्यानंतर, प्रताप सरनाईक तुम्हाला भेटले असतील. महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती हा प्रश्न मला प्रश्न विचारतोय. म्हणजे सहन करतात, म्हणजे हा प्रश्न तर महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात येत. तर काही वेळेला म्हणजे मी जे पाहिलं उद्धव ठाकरे सरकारचे, जे त्या काळातले ज्या पद्धतीने माफियागिरी चालवली होती, पैसे लुटणं भ्रष्टाचार करणं एक भाग होता. पण या आधी पण मी तुम्हाला त्याच छगन भुजबळचं उदाहरण देतो. प्रकरणात मी महाराष्ट्र नाशिकला भुजबळांचं फार्म हाऊस बघायला गेलो आणि तिथून मग त्याची जी बेनामी संपत्तीवाली फॅक्टरी आर्मस्ट्रॉंग पॉवर, त्यांचा बंगल्याकडे झालं, चॅनलनी दाखवलं,
जर तो पुढे सरकलो की मला लगेच मेसेजेस आल्याने पोलिसांनी पण सांगितलं की त्या फॅक्टरीवर खूप लोक जमा होत आहेत आणि मधून येत आहेत आणि तुमच्यावर हल्ला होणार आहेत. इमिजिएटली आय कॉन्टॅक्टेड मुंबई IPS ऑफिसर, त्यावेळी ते जॉईंट पोलीस कमिशनर होते. त्यांना मी सांगितलं असं असं चाललं आहे आणि मी तर तिथे जाणार. त्यांनी सांगितलं एकच काम करा, गाडी स्लो करा, मला एक 5 मिनटं वेळ द्या. त्यात आलं 5 मिनटात सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. नाशिक पोलिसांच्या 2 जीप पुढे येत आहेत तुमच्या मदतीला. फक्त डू ओन्ली 1 थिंग, तिथे जा, शक्य तेवढं लवकर तुमचं हे जे आहे तुम्हाला करायचं आहे ते करून मग ते तुम्हाला मुंबईपर्यंत सोडायला येणार म्हणजे. आणि व्यवस्थित झालं. दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटलो थँक्यू सांगायला. त्याने सांगितलं देर वॉज अ क्लिअर कट, देर इज क्लिअर कट इन्स्ट्रक्शन. मी नाव घेऊन टाकतो फ्रॉम शरद पवार, किरीट तुम्हाला कधी हात लागता कामा नये. ते आणि या ठाकरे सरकारमध्ये आत्मान जमिनीत अंतर होतं. या ठाकरेंचे स्वतः आमचं सरकार असताना, मी तर देवेंद्रजीने सांगितलं होतं यू आर चीफ मिनिस्टर, यू आर होम मिनिस्टर, आणि त्यावेळेला किरीट तुम्हाला तुम्ही काम दिलं आहे. त्याच्यावर 2 बस भरून लोक येतात, हल्ला करतात आणि त्यांची अटक काय नाही होत. मी त्या दिवशी धरणं लावून बसलो होतो. परंतु यावेळेला त्यांनी काय नाही केलं उद्धव ठाकरेंनी, त्या संजय पांडे त्या ऑफिसरला तो कमिशनरचं पद काय पोलीस कमिशनर स्वीकार करतोय म्हणजे चार्ज घेतोय आणि ऑफिसरला फोन करतो की 36 घंटे में तुमने जाना है नील तोमैया के घर में, उसके जेब में से ड्रग की पुड़ी मिली ये दिखाना है. आपण आपल्याच महाराष्ट्रात पोलीस असे आहेत की त्याच पोलीस ऑफिसरने शेजार तर त्याचा मित्र ऑफिसरला सांगितलं तू कसंही कर की तुम्हाला निरोप पोहतो की नील तुम्हाला पाठवून द्या. 43 दिवस अंडरग्राऊंड होता नील. तर ह्या उद्धव ठाकरे सरकारला तर पाडणं हे महाराष्ट्रासाठी माझं कर्तव्य होतं. म्हणून भ्रष्टाचार पैसे काय नाही केलं. संजय राऊतने 27 आरोप केले. माझ्या बायकोवर 100 कोटीचा शौचालय घोटाळा. कुठे आहे आता ते विक्रांत 57 कोटी घोटाळा, 11,000 रुपये जमवले. कुठे आहे आता ते सगळे गायब झाले. तर म्हणून हे माझं कर्तव्य होतं. त्यामुळे तुम्ही म्हणतात ना सहन का करतात, कारण की मला महाराष्ट्राला वाद पाहिजे होतं. नाहीतर जे मुंबई महापालिकेत माफिया राज चालवलं होतं तेच उद्धव ठाकरे तर माफिया राज महाराष्ट्रात गेलं होतं. त्यामुळे कॉम्प्रोमाइज करावं लागलं. स्टँडिंग कमिटीचे चेअरमन तुमच्या बरोबर आलेले आहेत. 3 वर्ष स्टँडिंग कमिटी चेअरमन होते यशवंत जाधव. तुमच्या माहितीसाठी यशवंत जाधवची बेनामी प्रॉपर्टी जप्त झाली आहेत, एक पण मुक्त झाली नाही. सर बेनामी प्रॉपर्टीमध्ये दुसरी जप्ती झालं की संपला विषय? त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे होती. इन्कम टॅक्सचा रिपोर्ट होता त्याच्याबद्दल. बेनामी प्रॉपर्टीच्या आरोपामध्ये आमदारकी रद्द करा, त्यांचं अफिडेव्हिट इलेक्शन अफिडेव्हिट चुकीचं आहे असं सांगितलं. ही केस मागे घेण्यात आली नाही आणि एव्हरीथिंग इज गोइंग. केस रजिस्टरच झाली नाहीये. रजिस्टर ऑफ कंपनीज मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला जाऊन केस रजिस्टर करायचा प्रयत्न करते, FIRच घेत नाहीये मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन असं म्हणताय. नाही त्यात सगळं ते पुढे झालेलं आहे, त्यात काय कॉम्प्रोमाइज? ते तर त्याचवेळी मी करून घेतलो. मी सांगतो तुम्हाला नाही FIR झालेलं. तो FIRची गरज नाही, कारण की बेनामी झाली रजिस्टर्ड नंतर. हे मी कंप्लेंट केली होती त्या कंपनीच्या विरोधात, नंतर कोर्टाने कोग्निझन घेतलं, पोलिसांनी FIR नव्हता घेतला. तेच मी म्हणतोय तुम्हाला. एक मिनिटं, त्यानंतर मी कोर्टात गेलं आणि मुंबई कोर्ट हे टेकन कोग्निझन आणि त्यामुळे त्या सगळ्या केसेस फाईल झाल्या. ते तर झाल्या नंतर हे केलं ना कॉम्प्रोमाइज, कबूल करतोय. हे कॉम्प्रोमाइज आवडत नाही, बरं नाही वाटत, परंतु शेवटी हे माफिया सरकारला जर काढायचं असेल तर हे कॉम्प्रोमाइज करावं लागलं. या कॉम्प्रोमाइजचा बदल काय आम्हाला आनंद झालेला नाही, परंतु शेवटी महाराष्ट्राला वाचवण्यासाठी किमान यापुढे असे माफियाचाही चालणार नाही त्यासाठी ते कॉम्प्रोमाइज केलं. मी भ्रष्टाचारावर आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलताना खूप म्हणजे एकदम जोशात येता, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही आता म्हणाले की तुम्हाला भाजपने टास्क दिला, तो टास्क तुम्ही पूर्ण केला, तुम्ही सुरुवातीला सांगितलं. पण टास्क पूर्ण करणं म्हणजे तुम्ही म्हणता की माफिया राजच्या विरोधात आहे मी, हे सुद्धा एक नेक्सस आहे क्रिटजी. याला पॉलिटिकल नेक्सस म्हणतात की ज्या पद्धतीनं आपल्या विरोधकांचे घोटाळे काढायचे ते काढल्यानंतर ते लॉजिकल एंडला न्यायचे नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्याबद्दल आपण मॉरली आणि एथिकली करप्शनच्या चार्जेस लावलेत, आरोप केलेत, त्यांना आपल्यासोबत घ्यायचं, आपल्या शेजारी बसवायचं. नुसतं बसवायचं नाही, त्यांना पदं द्यायची, संविधानिक पदं द्यायची,
आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची की बघा आम्ही आता भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय, ह्याला मॉरल करप्शन सुद्धा म्हणतात. प्रश्न असा आहे की तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? खूप स्पष्ट आहे, इट वॉज पॉलिटिकल कंपल्शन. नाहीतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भाजप संपवलं असतं, विरोधकांना संपवलं असतं, यात यापुढे भ्रष्टाचार नाही असं भाजपच्या नेत्यांनी निर्णय घेतला. आणि तो त्यावेळी मी एकच विनंती केली होती की जे झालंय त्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही, आणि म्हणून कोणतीही केस मागे घेतली नाही आहे, कारवाई सुरू आहेत. ही गोष्ट तर खरीच आहे की हा प्रश्न आमचे कार्यकर्ते पण आम्हाला विचारतात, आमचे मतदारही विचारतात, आणि त्याचं उत्तर एवढंच आहे की राजकारणात लेसर इव्हिल. नाहीतर काय झालं असतं, नाहीतर झालं हे असतं की महाराष्ट्रात त्या तिघांचं राज्य चालू राहिलं असतं, त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षाला खतम केलं असतं, जेलमध्ये टाकले असते, महाराष्ट्राचा विकासच थांबला असता. एक सेकंद होत आहे, म्हणजे ज्यांना ज्यांना ज्यांनी ऍक्च्युअली जेलमध्ये जायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही संविधानिक पदावर बसवलं. हो, आणि ते तुम्हाला मॉरली एथिकली बरोबर वाटतं? नो, कॉम्प्रोमाइज आहे. म्हणजे एका प्रकारे ते ब्लॅकमेलिंग झालं ना, तुम्ही आमच्यासोबत या मग तुम्हाला जेलमध्ये नाही जावं लागणार, तुम्हाला संविधानिक पद मिळतील. जर त्यांना पश्चाताप झाला आणि त्यामुळे विकासासाठी, जसं आता मी मेट्रोचं सांगतो, कितीतरी तुम्हाला प्रोजेक्ट सांगतो, ते धारदार सगळे सुरू झाले, यापुढे असं भ्रष्टाचार चालणार नाही. हे जर परत असे भ्रष्टाचार करायला लागले तर त्याचा विरोध किरून तुम्ही परत आवाज उठवणार. यस, हे तुम्ही सगळ्यांसमोर वचन देता, सगळ्यांना महाराष्ट्रात, तुमची तर चॅनल सगळे महाराष्ट्र बघताय. आता पण फॉरगेट अबाउट पॉलिटिकल कंपल्शन, आता पण जर कोणाचा तसं मंत्र्यांचा नेत्यांचा जर भ्रष्टाचाराचा किस्सा पुढे आला तर मी ऐकणार नाही. काल एका नेत्याने मला फोन केला, उल्हास नदी कर्जत जवळ, तिथे एका बिल्डरनी जमिनीवर नदीचा पात्रावर बांधकाम सुरू केलं, तिथल्या लोकांनी मला सांगितलं, मी ते काम बंद करायला लावलं. काल सकाळी एका नेत्याचा फोन आला, मी म्हणाले हे बघ बाबा, मित्रपक्षात आहे, पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज मी एज अ कंपल्शन पार्टीने सांगितलं स्वीकार केला, पण हा फायनान्शियल करप्शन आहे, तो बिल्डर आहेत, हे मी मान्य करणार नाही. मी म्हणालो तुला ज्याला सांगायचं सांग, मी ऐकणार नाही. तर यापुढे असं कोणी त्या नेत्याने पण जर करप्शन केलं मी नाही ऐकणार. पण किरीटजी, तुम्हाला असं वाटतं, मला तुमच्या घोटाळे काढण्याबद्दल आदर आहे. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांशी लढणं सोपं नसतं, सर्व शक्तिशाली लोकांशी लढणं हा काही जोक नाही आहे, महाराष्ट्राच्या पॉलिटिकल सिस्टीममध्ये नाही, देशाच्या पण पॉलिटिकल सिस्टीममध्ये नाही. पण ज्यावेळेला तुम्ही एखाद्याचं नाव घेता, त्यावेळेला आता असं समजलं जातं की ती भाजपची निमंत्रण पत्रिका आहे, म्हणून मी नाव घेणं बंद केलं. नाही, त्यावेळी तसं नव्हतं, कारण की हे ते एक साथ झालं, एक साथ झालं. पण त्यात पण मला आशा आहे, आशा आहे, आशा आहे म्हणतो मी, काय मला काही कोणी सांगितलेलं नाही आहे की यातले काही भ्रष्टाचाऱ्यांना त्यांचे केसेस तर कोणाचं काही परत परत घेत बेत नाही, पण काहींनी अति केलं असेल तर त्यांना पुढच्या निवडणुकीत उत्तर द्यावं लागणार हे मला वाटतं. विधानसभेच्या तर पुढची निवडणूक कुठली असो. बरं, मला एक गोष्ट सांगा किरीटजी, की तुम्ही इतक्या, म्हणजे मी हा प्रश्न थोडासा लीकच्या हटून आहे, कारण पहिल्या प्रश्नापासून आपण त्याच्यावरतीच आहोत या सगळ्या गोष्टींवरती. पण ज्या वेळेला पॉलिटिकल सिस्टम्समध्ये लोकांच्या अपेक्षा असतात, आशा असतात, आणि जो कोणी राजकारणात येतो तो असं कधी म्हणत नाही की आता बास झालं, मला काही लढायचं नाही वगैरे वगैरे. ज्या वेळेला आपण एवढं सगळं काम करतो आहे आणि त्याची कुठलेच रिटर्न्स आपल्याला मिळत नाही आहेत हे ज्यावेळेला दिसतं, हे ज्यावेळेला कळतं, त्यावेळेला किरीट सोमय्यांच्या मध्ये ती काय फायर आहे की तुम्हाला तरी वाटतं की नाही आपण हेच केलं पाहिजे? की त्याचा दुसरा अर्थ असा की पक्षानं एका सिस्टीममध्ये तुम्हाला याच मिशनवर ठेवलं आहे की तुमचं काम एकच, घोटाळे काढायचं, आमचं काम एकच, गरज असेल तेव्हा त्याला इकडे घ्यायचं. कारण मी पण स्वगत बोलत असतो ना, स्वगत चर्चा करत असतो, हे सगळं प्रश्न माझ्या मनातही येतात. पण तुम्ही माझं आयुष्य दिलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि हिंदुत्वासाठी.
आणि ते प्राप्त करण्यासाठी स्वतःचं स्वमान स्वाभिमान बाजूला ठेवावं लागलं आहे मला. पण मी नाही समजोता गेला, व्यक्तिगत समजोता मी माझ्या परिवाराने नाही केला. आज परत एक दमडीही कुठे नाही, सहन करावं लागतंय. वाईट वाटतंय, खूप वाईट वाटतंय, एकटा रडत बसतो. परंतु त्याचवेळी जे महाराष्ट्राचा सामान्य माणूस आहे ना, तो ज्या नजरेने पाहतोय ना, ज्या आदरने, त्यामुळे हिंमत येते. ज्यावेळी असं व्यक्तिगत कोणीतरी हल्ला करायचा प्रयत्न करतो, आणि त्यावेळी पंतप्रधान कार्यालय म्हणते चिंता मत करो. ज्यावेळी भावना गवळी एवढा मोठा हल्ला करायला लावतात, आणि त्यावेळी अमित शाह 10 मिनिटात फोन करतात, ज्यावेळी महाराष्ट्र बीजेपी असे नेते जाऊन म्हणतात अरे हमारी सिक्युरिटी निकाल दी तो किरीट सोमय का क्या, त्यावेळेला अमित शाह सांगतात अभी क्या भी लेटर दो, लेटर देखे जाना, आणि दुसऱ्या दिवशी धेड कॅटेगरी देतात. त्यावेळी असं वाटतं केलं पाहिजे. तुम्हाला आता भावना गवळींचा विषय निघाला म्हणून तुम्हाला वाईट वाटलं ती राखी बांधायला गेल्या भावना गवळी, हे एवढं सगळं झाल्यानंतर पंतप्रधानांनी राखी बांधून घेतली, ते भाऊ बहीण झाले आणि तुम्ही हा गुगली आहे का प्रश्न? खरंय त्याला उत्तर काय हवं आहे म्हणून दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एक असते भाव संबंध विश्वास पंतप्रधान, आणि दुसरा असतो पॉलिटिकल डिसिजन. ते पॉलिटिकल कमिटमेंटची भावना जे प्रधानमंत्रीमध्ये आहे ना ते दिसेल. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला तुमच्या मागून येऊन लोक मंत्री झाले, केंद्रात गेले, खासदार झाले, तुम्हाला असं वाटलं नाही की बघा हे मंत्री झाले खासदार झाले मी एवढं काम करतो, बरं जेवढं त्या खासदार मंत्र्यांनी केलं नाही तेवढं काम किरीट सोमय्यांनी केलं ना घोटाळे बाहेर काढून, त्यांना असा प्रश्न विचारतो का तो? नाही ना, चावडीवर मी तुझं कौतुक करतो, चावडीवर मला बोलवतात ना लोक, प्रश्न मला विचारतात ना की ये इनको छोडणार मत. हे आहे ना, हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने किरीट सोमय्याला हे जे आदर मिळाला आहे ना, माझ्या आयुष्यात एवढं नाही मिळालं. मी अनेक पॉझिटिव्ह कामं पण खूप केलेली आहेत, पण आज जे महाराष्ट्रातील जनता किंवा देशात पण अनेक ठिकाणी काही म्हणा दम आहे, ते खूप आहे. आताच बोललात की तुम्ही भ्रष्टाचारापासून महाराष्ट्राला वाचवायचं असं म्हणतात, पण मध्यंतरी तलाठी भरतीचे जे गैरप्रकार समोर आले, नेक्सस समोर आलं, पण तुम्ही यामध्ये कुठेही आवाज उठवताना दिसले नाहीत. MPCचे बहुतांश मुलं सोशल मीडियावर पोस्ट टाकतात, पुण्यात आंदोलन करतात, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही विरोधकांचे घोटाळे काढले, पण तुम्ही यांचे सामान्यांचे प्रश्न का समोर आणत नाहीत? निश्चितपणे कुठल्या प्रश्नाकडे कमी लक्ष गेलं असेल, पण असे प्रश्न मी उपस्थित केले पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे असं मी मानतो. उलट माझ्यासारख्यानी जास्त यात वेळ दिला पाहिजे, तर कुठला राहिला असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो. पण निश्चितपणे असे विषय मी उचलतो आणि कुणाचा ऐकत नाही. मी काल तर उदाहरण दिलंच ना, त्या नेत्याला सांगून टाकलं मी काय ऐकणार ऐकणार नाही, आणि आज मला कोकण विभागाचे रेव्हेन्यू कमिशनरचा फोन आला, मी त्यांना पाठवलं किरीटभाई मी तुमचा सोबत आहे, हे सगळं त्यांनी जे बांधकाम केले ते मी उद्ध्वस्त केल्याशिवाय थांबणार नाही. तर असा कुठला विषय राहिला असेल नक्की लक्ष देऊ, पुढे अधिक जागृत राहणार. किरीटजी, तुम्ही इतके भ्रष्टाचार काढले, 12 लोकांची नावं तर आता साहिल सरांनीच वाचून दाखवली, पण तुमच्यावरती कुठला असा भ्रष्टाचाराचा आरोप झाला जरी असला तरी तो सिद्ध झाला नाही, म्हणून काय केलं विरोधकांनी? तर असा आघात केला आणि वैयक्तिक पातळीवरती जाऊन तुमच्यावरती तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न झाला. नेमकं ह्याच्यामागे कोण होतं हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? कारण इतके घोटाळे सगळ्यांचे तुम्ही बाहेर काढता शोधता, तुमच्यावरती असा आघात करणारा व्यक्ती कोण आहे, त्याच्यामागे षडयंत्र कुणी केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये विरोधकांसोबतच पक्षातले सुद्धा काही लोक आहेत का, याबाबत तुम्ही कधी माहिती घेतली का? हा घोटाळा काय आहे महाराष्ट्रात कुणी मला आतापर्यंत कधी विचारलंसुद्धा नाही, ही एक बात. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांनी गोंधळ घातला एकेकाला कारवाईचा सामोरे जावं लागत आहे. सर्व गोष्टीची आपण जाहीर चर्चा करत नाही, भ्रष्टाचार आणि हे करतात, पण अशा प्रकरणात मी खरंच मानतो तिसऱ्या दिवशी
मला दिल्लीने सांगितलं कोई तुम्हारी गलती नहीं है, हम तुम्हारे साथ है, लड़ना है। देवेंद्र फडणवीस ना फोन केला, किसी को छोड़ना नहीं। आणि एक 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 करून सगळ्यांचा हितोब होत आहे, पण सगळ्या गोष्टीची पब्लिसिटी करायची नसते। पण पक्षातले लोक होते त्याच्यामध्ये, तो व्हिडिओ बाहेर आला त्याच्यामध्ये। मी जे सांगतोय तुम्हाला की त्यावेळी मला प्रधानमंत्री का म्हणजे दिल्लीत ना टॉप नेता दिल्ली लीडरशिप सांगते कोई चिंता मत करो कोई नाही आहे। देवेंद्रजींना फोन तिथून केला जातो, देवेंद्रजी मला सांगतात पोलीस एफ आय आर फाईल करते आणि आलत नाही ना काही। हे तर म्हणतात आता आता कसं आहे की तीन ठिकाणी ज्युडिशरी केसेस चालू आहेत आणि तिन्हीमध्ये त्यांनी जे एफिडेविट फाईल केले काहीच नव्हतं। कालांतराने सगळं विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी आरोप लावला की एक्सप्लॉयटेशन असेल त्याच्यामध्ये म्हणून, असं त्यांनी आरोप लावला होता त्याच्यामध्ये। त्यांनी तुम्हाला हे माहिती आहे की त्यांनी एफिडेविट कोर्टात फाईल केलं की माझ्याकडे असं काहीच नव्हतं, हे माझी चुकून कोणीतरी सांगितलं आणि ते सांगून टाकलं, येणार ना सगळं बाहेर येते। पक्षाकडनं आम्हाला सांगण्यात आलं की याच्यामध्ये तुमच्यावरती अनेक महिने वॉच ठेवण्यात आलेला होता, तुम्ही कुठे जायचा कुठे थांबायचा त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले होते, तुम्ही जे बोलता ते साऊंड रेकॉर्ड करण्यासाठीचे असे डिव्हायसेस लावण्यात आलेले होते, पण हे सगळं करण्यामध्ये पक्षाची लोकसुद्धा इन्वॉल्व्ह होती। एक तर पहिली गोष्ट अशी आहे की हा जो विषय आहे तो व्यक्तिगत आहे म्हणून याला मी सार्वजनिक करत नाही, पहिली गोष्ट। आणि हे आत्ता का हे तर एक वेगळ्या प्रकारचं होतं म्हणजे महिलेच्या दृष्टीने, पण बाकी पण वॉच तर होतेच ना, हे म्हणजे ठाकरेंनी शपथ घेतली त्या दिवशीपासून होते। तर मला एकदा अरुण जेटलीने सांगितलं होतं की किरीट एक बात ध्यान में रखना, एक गलती होगी ना तो जितने के घोटाले निकाले सब मिलकर तेरी धुलाई करेंगे। देव कृपेने अरुणजी गेले पण मी आतापर्यंत सुरक्षित आहेत। म्हणून पक्षाचे आहे की बाहेरचे आहेत मरणे दो यार, सबको एक के बाद एक जवाब मिल रहा है। तीन ठिकाणी केसेस चालू आहे, नाही मी सांगतोय गळीत सगळे, आता तुम्हालाही काही माहीत आहेत, एकेकाला त्याच्या विरोधी पक्ष नेता त्यांनाही मिळाला जवाब, ते सगळं योग्य वेळेला। पण आता काय ना कोर्टाचा आदेशातच बाहेर आलं तर अधिक बरं पडतं, त्यांच्या एफिडेविटची कॉपी होतं पाठवून देतो मी तुम्हाला। आता कसं आहे आता तर काय ज्यांचे तुम्ही घोटाळे काढले ते तुम्हाला काय विचारणार, आता ते तर तुमचे साथी झालेले आहेत, तुम्हाला आता कसं विचारणार ते, तुम्ही आता ते तर नाहीच विचारू शकता दानवे तर म्हणतात। पण मला आणखीन एक प्रश्न हा विचारायचा होता किरणजी की तुम्ही हे सगळे भ्रष्टाचारी बरबटलेले लोक बाहेर काढता शोधून आणि नंतर ते तुमच्या पक्षात येतात, त्यामुळे भाजपला एक नवीन विरोध मिळालेला आहे वॉशिंग मशीन म्हणून, त्यामुळे घरात तुम्ही वॉशिंग मशीन ठेवली आहे का? बायकोने अजून तेवढी नोबत आणली नाही आहे माझी। पण तुम्ही कसं बघताय वॉशिंग मशीन म्हणतात भाजपला? म्हणजे आम्ही त्या दिवशी आकडे काढत होतो, गेल्या 2014 पासून 2022 पर्यंत ते आकडे जर वाचून दाखवले तर आपल्याला कळेल की नक्की का लोकांना असं वाटतं त्याच्यामध्ये। 2014 पासून आत्तापर्यंत झालेल्या ईडीच्या कारवाया, हे 2021 आलेली ही बातमी आहे, ज्याच्यामध्ये 121 राजकीय नेत्यांवर ईडी कारवाया झाल्यात, 115 विरोधी पक्षातील झाल्यात, म्हणजे 121 पैकी 115 फक्त विरोधी पक्षांवर झाल्यात, 95% या कारवाया सुद्धा विरोधी पक्षांवरच झाल्यात, ज्याच्यामध्ये काँग्रेसचे 24 आहेत, राष्ट्रवादी 11, शिवसेना 8, ह्या सगळ्या अविभक्त पक्षांच्याबद्दल बोलतोय आपण, मनसे 1, तृणमूल काँग्रेस 19। 2019 पासून या विरोधकांवर कारवाई झाली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री 1 आहेत, माजी मुख्यमंत्री 14 आहेत, मंत्री 19 आहेत, माजी आमदार 11 आहेत, माजी खासदार 7 आहेत, विद्यमान खासदार 24 आणि आमदार सुद्धा 21। संधी दिली आहे आता अनिल परब पण सांगतो किरीट सोमय्या के पास ही मैं पेपर लाके दूंगा, ते किरीट सोमय्या अण्णा हजारे आहेत, का अनिल परब करू शकत नाही, का उद्धव ठाकरे करत नाही, का संजय राऊत करत नाही? संजय राऊत नाही तर सत्ता होती ना, सत्ता म्हणजे तुला नाही मी कॉर्नर करत प्लीज, म्हणजे 2.5 वर्ष सत्ता होती, माझ्यावर 27 आरोप केले होते ना, एक 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 मला सांगा एक दमडीतही। तर मुद्दा एक आहे, मला महाराष्ट्रात मी उत्तर देऊ शकतो, देशातलं पण काय मायावतीपासून मी जे जे मला कामं दिले सगळ्यांचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सीस दिले होते। तर महाराष्ट्रातला एक पण मी 39 घोटाळे काढले ते सगळे पुढे जात आहेत। आता दोन बाब आहेत, एक आता तुम्ही हसायचं नाही,
भाजपचे लोक भ्रष्टाचार करत नसेल हे हातायचं नाही म्हणलं होतं ना. किंवा ह्या अनिल परब, संजय राऊत, उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा रोहित पवार ते होमवर्क करत नसेल. दोनपैकी एकच असू शकतात ना. महाराष्ट्रात जे गेले 2014 पासून नाही, त्याच्या आधीपासून ना, जर सत्ता तर 1999 पासून त्यांची होती. जर आम्ही भ्रष्टाचार 2.5 वर्ष सत्ता होती ना, तर किरीट तुम्हाला एक डॉक्युमेंट तर काढू शकले असते. धर मी काय गोंधळ केला, किरीट तुम्हाला भाजपचा कोणाचा येईल, त्यांचे देवेंद्र फडणवीस. तर मुद्दा कसा असतो की महाराष्ट्रात 2014 नंतर काढलेले घोटाळे सगळेच सिद्ध होत आहेत. पॉलिटिकल कॉम्प्रोमाइजमुळे काही या बाजूला आले. आता तुमच्यापैकी काही लोक वॉशिंग मशीनच्या ऐवजी धुलाई शब्द वापरतात, का आधी किरीट तुम्ही धुलाई करायचं आता. पण त्याचं एक उत्तर असंही असू शकतं, तुम्ही तुम्ही म्हणालात त्याच्यामध्ये की किरीट सोमय यांनी सांगितलं की ईडी लगेच कारवाई सुरू करतात. विरोधी पक्षनेते विरोधी पक्षातले लोक बोलून काय ईडी ऐकत नाही, त्यांचं कसं काय कारवाई होणार नाही. हे तू बदमाशी कर, मी विचारतोय तुम्हाला. नाही विचार असं म्हणतात लोक किंवा असं सांगायला हवं की किरीट सोमय यांनी सांगितल्यानंतर ज्युडिशरी सिस्टमपासून इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सींना त्यांनी जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सीस दिलेले असतात आणि तो ताट उभा राहतो, तो कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणून एजन्सीमधले चांगले लोक किंवा ज्युडिशरीतले लोक कारवाई करायला त्यांना योग्य वाटतं. बाकी लोक आता काढले ना, अनिल परबनी काल रामदास कदम द्या, मग जावं ना त्याने पुढे, कारण पालकमंत्री अनिल परब होते. मग फायलीवर तयार त्यांनी केलं होतं का? मुद्दा कसा आहे, संजय राऊत एवढे स्टंट करायचे. तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्यात आता 10-15 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं, पाच बायका परवा मी हजर करतो ज्यांनी किरीट तोम्याच्या विरोधात कंप्लेंट केली. नंतर तुम्ही कधी विचारलं का प्रश्न त्यांना? त्यांनी सांगितलं विक्रांतमध्ये 57 कोटी त्यांनी कलेक्ट केले 4 बिल्डरच्या थ्रू मनी लॉन्ड्रिंग करून नील तोम्याच्या अकाउंटमध्ये. कधी कधी पत्रकारांनी विचारलं का? तर मुद्दा कसा आहे की स्टंटबाजी करणं, मी तुमचा संबंध नाही, मी इन जनरल म्हणतोय की ही एक गोष्ट आहे. आम्ही डिटेलमध्ये खोलमध्ये जाऊन काम करतो आणि म्हणूनच 4 वेळा माझ्यावर हल्ला झाला. पुस्तक मांडताय म्हणून काही दिवसांपूर्वी, साधारण 2 आठवड्यांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटक झाली त्यांना, आणि त्यांना अटक होण्याच्या अगदी तासाभरातच अतुल भातखळकर यांनी म्हटलं की महाराष्ट्रात सुद्धा अशी एका माजी मुख्यमंत्र्यावर कारवाई होऊ शकते. नितेश राणेंनी हे कनेक्शन मातोश्रीपर्यंत जोडलं आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचं नाव घेतलेलं आहे. तर आता महाराष्ट्रात निवडणुका असताना, म्हणजे लोकसभेच्या निवडणुका असताना, महाराष्ट्रामध्ये ह्या कारवाया उद्धव ठाकरेंपर्यंत जाणार आहेत का? तुमच्या इशाऱ्यांचे अर्थ काय काढायचे? मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की जर अशा प्रकाराचा राजकीय पदाचा दुरुपयोग कोणी केला असेल तर कोणी त्याचा पाठपुरावा करू शकते. तुम्ही जे सांगितलं त्यातलं मला काही माहीत नाही आहे. आता अतुल भातखळकरकडे माहिती असेल तर मला माहीत नाही. महाराष्ट्रात मी जे काढलेले घोटाळे आहेत त्यात उद्धव ठाकरेचा साला, त्याचा पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी, त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं, त्याची लिंक पाटणकर यांच्या सालापर्यंत आलेली आहे. पण तो चतुर्वेदी हातात येत नाही आहे म्हणून मला काही यात काही फारसं निवडणुकांचा आहे की ठाकरे सरकार ऑल्सो इन जानेवारी 2022 हॅड वाईन घोटाळा, देन सीएम उद्धव ठाकरे चेंज द एक्साइज पॉलिसी इन जानेवारी 2022, संजय राऊत परिवार हॅड एंटर्ड इन टू पार्टनरशिप विथ अशोक गर्ग मॅकपाई DFS प्रायव्हेट लिमिटेड इन महाराष्ट्र, वी हॅड एक्सपोर्ट्स रिस्क वाईन लिकर स्कॅम ऑफ महाराष्ट्र. हे तुमचं त्यावेळेसचं पहिलं ट्विट आहे आणि त्याच्या पाठोपाठ सुद्धा तुम्ही याच अनुषंगाने ट्विट केलं. म्हणून मी पहिलं मुख्यमंत्रीचं उत्तर दिलं. हे जे आहे लिकर स्कॅम, तर तुम्ही संजय राऊतला वाचवलं होय पत्रकारांनी, कारण की 2022 हा घोटाळा मी उघडकीत आणल्यानंतर महाराष्ट्राच्या मीडियाने पण त्याला बऱ्यापैकी, म्हणजे काय त्याला म्हणतो की, इश्यू उचलला. आणि म्हणून ठाकरे सरकारने 2022
ही फाईल त्याची तर तथी कोर्ट नाही, एक मिनिट मी थांबतो, जे पुढचं थांबतोय, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आणि त्यानंतर हे नवीन सरकारने ती पॉलिसी एक्झिक्यूट केली नाही, नाहीतर ते नौबत संजय राऊतवर आली असती. ती पॉलिसी आणणारे अजित पवारच होते, त्यांनीच अनाऊन्स केली होती विधानसभेमध्ये. तुम्हाला आठवत नसेल तर मी आठवण करून देतो. नाही सांगतो तुम्हाला, त्यांनी उत्तर दिलं होतं त्याच्यावरती विधानसभेत. सांगतो एक मिनिट. शेवटी आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे मी डेमोक्रेटिक सिस्टम करतो की मुख्यमंत्रींकडे कोणी गेलं कोणी तर मुख्यमंत्री ते डॉक्युमेंट फॉरवर्ड करत असतात. तर आता कसं आहे की समजा एक पॉलिसी आणली कोणी, वन इज पॉलिसी. सेकंड पॉईंट, मी पॉलिसी बदल आहे ना हा एक भाग असतो. हे जे म्हणजे या निमित्ताने मी थोडं की दिल्लीतलं जे अरविंद केजरीवाल सरकार, तर त्यात कोर्ट पण काय विचारते, पॉलिसी आणली पण त्याचा एक्झिक्युशनमध्ये भ्रष्टाचार झाला का? एक्झिक्युशनमध्ये भ्रष्टाचार होऊन त्याचा पैसा इज दर एनी बडी बेनिफिशियरी, म्हणून ते गोव्याचे 45 कोटी म्हणून त्यासाठी आले. देन इट बिकम मनी लॉन्ड्रिंग, नाही देन इट बिकम अ केस. सुप्रीम कोर्टाने काल पण काल की आज सांगितलं ना की मनी ट्रेल, तर नाव इट इज डिबेटेबल. संजय राऊतच्या केसमध्ये काय झालं की जे मॅकफी कंपनी, संजय राऊत परिवार यांचा कधी कुठलाच व्यवसाय नाही, कोणता एकदा एकच कंपनी काढली आणि ते एक पिक्चर बनवलं तेवढं. अचानक ज्याच्याकडे महाराष्ट्रात वाईन डिस्ट्रीब्युशनची मोनोपॉली होती अशोक गर्ग बरोबर, ही पॉलिसी एक्झिक्युशन सुरू होणार होती त्याच वेळेला, म्हणजे एप्रिल 2021 पॉलिसी येणार होती त्याच्या आधी. मी तर तारख्या दिल्या ना, एप्रिल 2021 संजय राऊतच्या दोन मुली, त्याचा पार्टनर सुजित पाटकर आणि अशोक गर्गची जॉईंट व्हेंचर कंपनी बनवण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री ह्याच्याकडे प्रेझेंटेशन झाला आणि त्यानंतर ती नवीन पॉलिसी ॲडॉप्ट करण्याचा निर्णय झाला. तो इट कॅन बी ट्रीटेड एज अ कोइन्सिडंट. आता बोमाबॉम नंतर ते ड्रॉप झालं. मग मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. उद्धव ठाकरेच्या 19 बंगल्याचा घोटाळा मी काढला, मीडियामध्ये आलं, त्याचे वायकर पार्टनर होते. हा बरोबर, याच गोष्टी जात लक्ष. मी फक्त डिटेल्स सांगतो. तर ते त्याच्या आत, पण कधी कधी मी म्हणतो ना, ह्या पॉलिटिशियन जे आहेत ना भ्रष्टाचारी, त्यांना त्यांचा अहंकारच बुडवतो. तर दुसरं म्हणतात नाही, तुझी भीती बुडवते. उद्धव ठाकरे तर काय झालं सांगतो कॉन्क्रीट. ते 19 बंगल्याची मी प्रेस कॉन्फरन्स घेतली फेब्रुवारी 2021 की इलेक्शन कमिशननी इन्क्वायरी करायला सांगितलं, इन्कम टॅक्स इन्क्वायरी करते येते. ते पेपरात बातमी आली, सगळे डॉक्युमेंट फाईल गायब झाली होती. तर शिंदे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री सांगितलं, तुमच्या मंत्रालयात लोक पण फाईल शोधत नाही आहे. मग ते आदेश दिला, सापडली कुठेतरी लपून ठेवली होती, मरू द्या. त्या फाईलीत काय डॉक्युमेंट सापडले ते सांगतो. वर्तमानपत्राचं कात्रण, त्याच्यावर CM ची एक नोट. आता कधी नसते, नो डिपार्टमेंट नो मंत्री, आणि CM ची नोट की सोबत जे कात्रणं आहेत, तर या संबंधित ताबडतोब एक त्यांनी ऑफिसरचं नाव लिहिलं, म्हणजे पद लिहिलं, पण ते त्याच्या नेतृत्वाखाली एक कमिटीने ताबडतोब त्या 19 बंगल्याच्या साईटची व्हिजिट करावी आणि वर्तमान त्याचं जे स्टेटस आहे त्याचा रिपोर्ट द्यावा ताबडतो. आता हे काय केलं त्याने, 19 बंगले तर तो ऑफिसर गेला, आता एकही बंगला नाही आहे आणि म्हणून आता ही चौकशी आणि कारवाई बंद. किरीट तुम्हाला आरोपमध्ये दम नाही आणि म्हणून संजय राऊतने तिथे सेनाभवनात प्रेस कॉन्फरन्स घेतली, किरीट तुम्हाला जोड्याने मारणार, एक पण बंगला नाही आहे. बरं आहे ना, मी म्हणालो परत लगेच दुपारी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली की म्हणजे संजय राऊत साहेब हे रश्मी वहिनी दरवर्षी त्या 19 बंगल्यात गेले 8 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स भरत आहेत, ते नवरा बायकोचं भांडण आहे का? मुख्यमंत्री आणि बायकोचं भांडण आहे का? त्या 8 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स 19 बंगल्यात भरत आहेत. तर काल रात्री मुख्यमंत्र्यांनी बंगलो गायब केलं की बंगला गायब हो गया की मग काय होतं हे? त्यानं काय गमती जमती चालतात नाही. पण तुम्ही प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही की हा उद्धव ठाकरेंना इशारा आहे का? नाही.
मग माजी मुख्यमंत्री कोण आहेत ज्यांचं नाव अतुल भातखळकर घेत आहेत? मातोश्रीचं कनेक्शन केजरीवालांशी का जोडवलं जात आहे? मी तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कनेक्शन मध्ये तो चतुर्वेदी फरार आहे. चतुर्वेदी कडून नंदकिशोर त्याच्याकडून पैसे पाटणकर कडे आलेत, पाटणकर कडून एंट्रीज आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे त्या अकाउंटमध्ये गेल्या आहेत. पण नंदकिशोर चतुर्वेदी एवढ्यात कुठे सापडत नाही आहेत. म्हणून अतुल भातखळकर कडे आणखीन कुठली माहिती असेल तर मला माहीत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे, मी ईडीची माहिती नाही सांगत, माझ्याकडची माहिती उद्धव ठाकरेच्या संबंधात काय माझ्याकडे एट प्रेझेंट असे काही नवीन माहिती नाही. तुम्ही बोलता बोलता म्हणालात की एकनाथ शिंदेनी पण तुम्हाला काही यातली नावं दिली होती ज्यांच्यावर कारवाई झाली, तर ती नावं नेमकी कोणती होती? कोणाची नावं दिली होती नेमकी एकनाथ शिंदेनी तुम्हाला? मंत्री मुख्यमंत्री झाल्यावर दिली होती की आधी दिली? मी सगळं पूर्ण उत्तर नाही देणार, उगाच खोटं बोलत. जेवढं देऊ शकता तेवढं द्या, काहीतरी देतो, हिंट द्या देतो, पण पूर्ण नाही देणार. कारण की पूर्ण नाव सांगितलं तर मला आहे ना दिलेली सिक्युरिटी पण परत जाणार. हे दोन तर त्यांचे खूप आवडते नेते आहेत, संजय राऊत आणि अनिल परब. तरी शिंदेबद्दल काही प्रश्न नाही, पुढे सांगितलं मला घरी जायला मिळणार नाही. नाही, काही मतांवर विषयांवर आमचा डिफरन्स ऑफ ओपिनियन असतो असतो. एक मी जे गेले 3-4-5 वर्षात जे बीजेपीतली सिस्टम, तर देवेंद्र फडणवीसशी महाराष्ट्र संबंधात काय असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करतो, करायला हवी करतो. आणि मग काही वेळेला त्यांना असं वाटतं की किरीट बाजारा दिल्लीचं बी बात करलो सांगतात, काही ते करतात काही मला सांगतात. मी एकदा झालं की पूर्ण सिस्टम मदत करते, पण नथिंग, एकदा पण आउट ऑफ द वे मदत मागितली नाही. नवीन सरकार आल्यानंतर पण सिस्टम तीच आहेत, डिसिप्लिन तीच आहेत. त्यावेळी मुख्यमंत्र्यांची चर्चा होत असते, त्यावेळेला तेच सांगतात की बाबा जरा हे जरा आता बघा. तर पण माझ्यासाठी मीच निर्णय घ्यायचे एक्झिक्युशनमध्ये फार झालं तर देवेंद्र. किरीटजी, वर्षभरात तुमचं, गेल्या वर्षभरात उद्धव ठाकरे संजय राऊतांसोबत काय बोलणं भेटणं झालं आहे का? म्हणजे तुमचे कितीही वैर असले तरी भेटल्यावर हाय ॲलो वगैरे होतं का? मला हे ना नेगेटिव्ह उदाहरण द्यायचं नव्हतं या संबंधात. मी म्हणून शरद पवार नाव पॉझिटिव्ह दृष्ट्या घेतलं होतं. त्यांनी सांगितलं किरीट तुम्ही याला हात लागता का म्हणे. आता त्यांनी दुसरं वाक्य जे सांगितलं होतं तेही सांगतो आता. म्हणजे त्याला जर हात लागला ना तर एनसीबी संपणार, संपणार म्हणजे खूप डॅमेज होणार, म्हणजे लोकांनाही आवडणार नाही. म्हणजे हे नितीधन बोस काय पर्सनल एफेक्शन काय नाही, परंतु इथे आहे ना हे नेतृत्व खुनसी आणि संकुचित नेतृत्व आहे. किरीट तुम्ही यावर वार करा, किरीट तुम्ही यावर अटक करा. तू जे सांगितलं तेही तिथेच प्लॅन झालेले आहेत. तर इथे व्यक्ती शरद पवार त्या बाबतीत एक मॅच्युअर्ड व्यक्तिमत्व आहे. इथे जे आहेत ते खूप छोटे आहेत. आता तुम्ही प्रश्न काय विचारलं होतं तर राहिलं. तुम्ही संजय राऊतांना कधी भेटलात? हा, तर उद्धव ठाकरे. हा, तर मी जे सांगितलं ना उद्धव ठाकरे ना मी खूप मदत केली आहे, त्यांच्या परिवाराला खूप मदत केलेली आहे. 2012 सुनील तटकरे घोटाळा प्रकरणात ते जे आहे ना तिथपर्यंत जात होत. तो त्याचा साला जो आहे ना उद्धव ठाकरेचा, तो त्यावेळी प्रचंड अडचणीत आला असता. त्यावेळी तो सगळं नाही सांगत. तटकरे पण कुठे अडचणीत आले? त्यावेळी ती गोष्ट मुद्दा असते ना, त्यावेळी तर अडचणीत प्रेसर होता, आम्ही विरोधी पक्ष तत्ता नाही. तर 2016 नील सोमय्याच्या लग्नात मी फक्त निमंत्रण पत्रिका पाठवण्यासाठी वेळ मागितली, तर त्यांचा पीएनी ज्या भाषेत उत्तर दिलं ना, आणि डिरेक्शन असं की नील सोमय्याच्या लग्नात कुठलाही शिवसेनेचा नेत्याने जायचं नाही. तर
भेटण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही, बोलण्याचा विषय येत नाही. पण मी एक सांगतो की मी या बाबतीत अटलजी म्हणे, देखो व्यक्तिगत जो होता है वो संस्कार, हमने हमारे संस्कार. तुमचा अभ्यास खूप तगडा आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही कागद किंवा डॉक्युमेंट हातात घेऊन एकीकडं बोलत असता त्याच पद्धतीनं तुम्ही हातोडा घेऊन दुसरीकडं फील्डवर पण जाता आणि जबरदस्त पद्धतीनं भल्या भल्या लोकांना, म्हणजे ठाकरे असतील, पवार असतील, या लोकांना अंगावर घेता. आता मी विकिपीडियावरती तुमचं वय सर्च केलं, 70 वर्ष वय आहे तुमचं. या एवढं तर नको ठोकू यार. अरे हातोडा त्याच्यावर, त्याच्यावर नाही, त्याचा रिसोर्टवर ठोकायला. नाही आणि तुमचा फ्रेशनेस या वयातला आणि एवढं सगळी ताकद, तर ही एनर्जी नेमकी येते कुठून या वयामध्ये? ठरवून शेवटच्या प्रश्नाचा होता का? शेवटचा प्रश्न नाही माझा. माझे मित्र आहे ना, त्यांनी अनेक वर्षापूर्वी हा त्यात चर्चा होत आहे, किरीट सोमय्या का मित्र म्हणजे मनोज कोटक खासदार, ते खासदार नव्हते त्यावेळी. किरीट भाई की उमर 42 पे फ्रीज हो गई है, फ्रीज. म्हणून मी किती वर्ष अजून 42 म्हणजे राहणार 42 तात, पण किती वर्ष हे तर मलाही माहीत नाही आहे. आणि त्यामुळे ते तसं मेंटेन होतं सायकोलॉजिकली. जर तुम्ही म्हातारे झालात ना तर लवकर. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जर ॲक्टिव्हिजम, या दोन गोष्टी. आणि मग अशी तुम्ही इमोशनल झाले होते, कसं आहे की फॅमिली वगैरे असते, बऱ्याच सगळ्या गोष्टी तुमच्या भोवती घडत असतात, तर तुम्हाला अशी भीती नाही का वाटत कधी? फॅमिलीची खूप अडचणीची स्थिती होती, खूप अडचणीची, खूप. तुमच्यासारखे पत्रकार आहे ना, त्यांनी हे जे हल्ला झाला होता ना, यांनी मला जिवंत ठेवलं. जे रॉयलपणा होता ना, अनेक एडिटरनी मला सांगितलं होतं किरीट डोंट वरी. त्या काळात दिवसच काही. पण एक दुसरं सांगतो की फॅमिलीची खूप खूप हरकत, खूप अडचण होते. मी आत्ता विचार करतो ना, नील सोमय्या 43 डेज अंडरग्राउंड, म्हणजे मी किशोरी पेडणे करता एका प्रकरणात, म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर ते डिलाईल रोड म्हणजे NM Jyoti पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो होतो एका विषयासाठी, तक्रार ते BHT कामगार. ते तळी ते झाली कंप्लेंट, मग DCP बाकी सगळ्यांना सांगितलं तर चाय पिते. मला म्हणवलं सॉरी, का माहीत आहे? आय वॉज ऑल्सो इन्चार्ज ऑफ वन ऑफ द स्क्वाड. 4 स्क्वाड बनवल्या होत्या त्याने, एक किरीट सोमय्या, नील सोमय्या याच्यावर 4. ते घाबरून सॉरी म्हणाले असते. एकदा आता इकॉनॉमिक ऑफेन्सिंगमध्ये कोणाचं तरी काम होतं तर नीलला मी सांगितलं तू जा सोबत. तर नील वेटिंगमध्ये बसला होता, तिथे EOW एक ऑफिसर येऊन एकदम नीलचा पाया पडला. नील घाबरला, अरे काका काका काय असेल तर मी बाबांना सांगतो. तो नाही, त्यावेळेला मला आणि माझा सहयोगीला सांगितलं होतं की ड्रगची पुडी घेऊन जायचे. तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास जो आहे ना, हे माझा बायकोला झाला, मेधाला खूप. म्हणजे पण कुटुंब सोबत उभं राहिलं तर मला नाही भीत भीती वाटत. पण तोच प्रॉब्लेम ते म्हणतात ना, तुम्हाला भ्यायची गरज काय, तुम्ही गेलं की आमचं काय होणार. पण ठीक आहे. तुम्ही कधी कधी ते फ्रंट पेज असतं ना पेपरचं, त्याच्यावरती कोचिंग क्लासेसच्या ॲड येतात बघा पहिल्या पेजला, त्याच्यासारखे वाटतं. म्हणजे वरती ते संचालक तुम्ही असाल आणि खाली ते एक टॅगलाईन असेल की इथे यशस्वी विद्यार्थी घडवून मिळतील, आणि खाली अजित पवार, तटकरे यांच्या सगळ्यांचे फोटो असतील, असे मला वाटायला लागलं. म्हणजे लोकांना आता असं वाटायला लागलं ना की जे नवीन आमदार आहेत, खासदार आहेत, की त्यांना असं वाटायला लागलं की चला मस्तपैकी भ्रष्टाचार करूया,
खूप पैसे खाऊया आणि त्याच्यानंतर किरीट जे आहेस त्यांच्याकडे केसेस जातील आणि मग आपण भाजपमध्ये जाऊ, ही अशी वृत्ती येणार नाही का पुढे पुढच्या राजकारण्यामध्ये? नाही होते तथा उत्तर नाही होणार तथा. गेल्या 2 वर्षात मी पाहिलं या सरकारने पण कुठेतरी गोंधळ घालायचा प्रयत्न या सरकारमध्ये पण झाले प्रयत्न नवीन सरकारमध्ये हो, कारण की व्यक्ती व्यक्ती असतो. मग तो तिथला आता घेतो तुम्ही तर एकदा दिल्लीत जाऊन सांगितलं तो गजब है. पहिले एक मिनिस्टरने घोटाला करता था तो अकेला करता था, अभी उतने क्या किया सिमिलर टाइप ऑफ घोटाळा या सरकारमध्ये करायचा प्रयत्न केला, भाजपवाल्याला पार्टनर केला असं तुम्ही सांगितलं दिल्लीत जाऊन. मी हकीकत हो मी म्हणाला हे मी नाही चालून घेणार, मला मान्य नाही आहेत. आणि मी इथेही सांगितलं ज्यांना सांगायचं होतं ते शेवटी ते कॅन्सल झालं टेंडर. म्हणून प्रयत्न इथे होत असतात पण अंतर 2 आहेत. इथे ते थोडा कंट्रोलमध्ये येत आहेत. दुसरी गोष्ट इथे खुन्नस नाही, दुपारी मुख्यमंत्री कार्यालयाने सुपारी घ्यायची आणि पोलिसांना द्यायची ही स्थिती या सरकारमध्ये नाही आहे. आणि अजूनही मला पूर्ण विश्वास आहे की 2024 नंतर जे सरकार येणार त्यात यापेक्षा पण खूप इम्प्रूव्हमेंट झालेले असतील. तर शेवटी जे 33 महिने चालू होतं ते पुढे राहिलं असतं चालू, तर किरीट तुम्ही हिरो असता हो, पण महाराष्ट्राची वाट लागली असती. म्हणून कॉम्प्रोमाइज केला आहे, समजोता केला आहे. समजा संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई, त्याच्यानंतर परत आणखी कीर्तिकर यांनी जर सांगितलं की उद्या आम्ही भाजपमध्ये येतो तर त्यांना भाजपमध्ये घेतलं जाईल? आता हा प्रश्न शिंदेना विचारणार आहेत की फडणवीसांना विचारायचा आहे की त्यांना विचार? हे बघा माझं चाललं असतं तर मी कुणालाही घेतलं नसतं जे आले त्यांनाही. पण शेवटी मला पण हे कॉम्प्रोमाइज करावं लागलं, कारण की मी 33 महिने आम्ही भांडत होतो आणि 33 महिन्यानंतर अशी अवस्था झाली की ईडी लढतंय, इन्कम टॅक्स लढतोय, न्यायालय लढतोय, परंतु हे असंच पुढे राहिलं. तर त्यामुळे कॉम्प्रोमाइज केलं. जर कोणी आता फरक काय आहे, आता तुम्ही परत हसणार, आता माझ्यावर हसणार की लॉन्ड्रिंग मशीन म्हणजे वॉशिंग मशीन सॉरी, आता आम्ही जर असं सांगितलं तुम्हाला तुम्ही काय म्हणतात? तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी वॉशिंग मशीन ठेवलं की उसमे डाला और वो साफ हो गया, तर आम्ही असं सांगितलं की तो साफ झाल्यानंतर आम्ही घेतोय, तर ते योग्य असणार की नाही? तो शुद्ध होऊन आमच्याकडे येतोय म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतोय की झालेलं आहे त्यातो हिशोब तुला द्यावा लागणार ते तू दे कोर्टात, पण यापुढे एकही घोटाळा नाही. आणि हे खरं आहे, इथे येऊन शुद्ध झाला की तो शुद्ध झाला म्हणून आम्ही घेतला. आल्यानंतर गेल्या 2 वर्षात भ्रष्टाचार झाला आहेत अधिकारी पातळीवर, कुठेतरी छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर येते, पण आमच्यासारखा तर लक्षात आल्यानंतर ते टेंडर प्रोसेस कॅन्सल होत आहेत. मी PAP प्रकरण एवढं जोरात भांडलो, हायकोर्टात गेलो, झालं ना 35,000 घरांचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता, त्यापैकी 25,000 PAP कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला. तर त्यामुळे वॉशिंग मशीन हे नाही आहे, तो वॉशिंगमधून स्वच्छ होऊन आमच्याकडे आला, पुढचा त्याचा घोटाळा कुठला नाही म्हणून आम्ही घेतला. आणि त्याच्यानंतर कंट्रोलमध्ये या सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे असं, त्याचा स्केल किती आहे? 1 to 10 स्केल किती आहे? कंट्रोलमध्ये जे आहे तुम्ही जे म्हणतात या सरकारचं कंट्रोलमध्ये आहे, थोडंसं कंट्रोलमध्ये आहे भ्रष्टाचाराचं वगैरे प्रकरण, त्याचा स्केल किती? 1 to 10 किती आहे स्केल त्याचा? आता लोकसभेचे सगळे उमेदवार घोषित झाल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि ह्याने विचारलं होतं विधानसभेत, तर मी पुढील निवडणुका सांगितलं इन्क्लुडिंग लोकसभा. मला गवळींचं तिकीट त्याच्यामुळे कापलं गेलं. अजून कापलं गेलंय की नाही मला माहित नाही. गेलं नाही, कापलं गेलं. आज फॉर्म भरला ना तिकडे, दुसऱ्या उमेदवाराने फॉर्म भरला ना तिकडे. तर शिंदे साहेब सांगू शकतात, पण ते म्हणतात की भाजपकडनं आम्हाला सांगण्यात आलं की इकडे भावना. आता तुम्ही कसं प्रेझेंट करणार? तुमची इंटरनल माहिती असेल तर द्या एवढंच फक्त. मला इंटरनल माहिती म्हणजे मी काय देणार माहिती?
जर त्या पक्षाने असा निर्णय घेतला असेल बाबा ताई तुमच्यावर बरेच आरोप एफ आय आर इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे ते पूर्ण होऊ द्या, त्यानंतर इथेही मग आपण परत आयुष्यात संधी परत मिळू शकते, तर मी त्या निर्णयाचं स्वागत करणार. तुम्ही वाशीतल्या एका घटनेचा उल्लेख केला आणि त्यावरून मला एक अजून एक घटना आठवली. तुम्ही पुणे महानगरपालिकेत आला होता एकदा, एक कुठलं प्रकरण होतं एक एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण त्यावेळेस तिथे राडा झाला आणि तुम्हाला धक्काबुक्की झाली, तुमच्या डोक्यावरती थोडं लागलं होतं, त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावरून राजकीय वाद पेटला होता. ते प्रकरण नेमकं काय होतं, काय घडलं होतं पुणे महापालिकेमध्ये? पहिलं तो राडा नव्हता, राडा आणि पोलिसांना त्या मदतीने आपल्या पार्टीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सुपारी देण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं होतं. कारण की मी आधीच अपॉइंटमेंट पुणे महापालिकेची घेतली होती कमिशनरची, त्यांनी वेळ दिली होती आणि त्याच्या आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती की कोविड भ्रष्टाचारात तिथे जे कोविडचं हॉस्पिटल या सुजित पाटकरच्या कंपनीला दिलं होतं, गजब झेड कॅटेगरी सिक्युरिटीचा नियम असा आहे की मी जिथे जाणार पहिलं कळवायचं, मग म्हणजे तर तिथले पोलीस तिथे जाऊन सगळं स्वच्छ करणार, मग ते झेड कॅटेगरीला इन्फॉर्म करणार CISFला कमांडोला NSG कमांडो सेंटरला आणि मग मी तिथे जायचं. माझ्या पुढे पोलिसांची लोकल पोलिसांची गाडी, ही माझ्या पुढे पोलिसांची गाडी आली आम्हाला आतमध्ये वळवलं, हे सगळे पोलीस गायब, सगळे, एक पोलीस नव्हता. आणि फक्त तेवढंच नव्हे, त्या जिना दरवाजा बंद होता, जसं दरवाजा उगडला की आतून 60-70 शिवसैनिकाचे गुंड आणि बाहेर लपलेली 100 असं सगळ्यांनी मिळून मला घेरला. हे NSG कमांडोनी उचलून, तुम्ही त्यावेळीचे व्हिडिओ बघा, असं उचलून मला गाडीत फेकलं, एवढा मोठा दगड फेकला माझ्या गाडीवर, आडवे झोपले. हे तो उद्धव ठाकरेंची गुंडगिरी होती. ती माझा प्रश्न असा आहे की 2014 लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा, तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे ह्या सर्वांचा एक अजित पवार चक्की पिसिंग तुरुंगात जाणार या पद्धतीचा जो प्रचार होता, त्यानंतर 2019 आणि आता आपण पाहिलं तर ते सरकारमध्ये आहेत ही एक परिस्थिती. मध्यंतरी भोपाळमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की 70,000 कोटींचा घोटाळा अजित पवारांनी केला, काही दिवसानंतर अजित पवार सत्तेत आले, हे एक म्हणजे हे एक परसेप्शन. ह्या सर्व परसेप्शनबद्दल तुम्हाला काय वाटतं, कारण की लोक सरळ चर्चा करतायत की ईडीच्या रडारवरती जे काही नेते होते, आमदार होते, खासदार होते विरोधातले, ते सत्तेत आले की सगळं साफ होतं. अजूनही तुम्हाला वाटतं ते भ्रष्टाचारी आहेत जे काही आता सत्तेमध्ये आहेत? मी एकच गोष्ट सांगू शकतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे काय भ्रष्टाचार मुक्त ते गेले 10 वर्षात दिल्लीतलं पॉलिटिकल करप्शन ऑलमोस्ट नील झालं. इलेक्टोरल बॉन्ड्स काय? ती इलेक्टोरल बॉन्ड याला कोणी हे म्हणणार की इट वॉज द पॉलिसी एरर? कारण की पैसे जे आहेत त्यात कॅश पैसे तर कुठेच व्यवहार नाही. पण त्याच्यामध्ये हे तर आहेच ना की ज्या कंपन्यांनी वरती ईडीची इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं त्या कंपन्यांनी सुद्धा किंवा त्या व्यक्तींनी सुद्धा इलेक्ट्रल बॉन्ड्स घेतलेले. तुम्हाला तो PMLA कायदा माझ्याहून जास्त चांगला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे की प्रोसिड्स ऑफ क्राईम काय असतं त्याच्यामध्ये. एखाद्या माणसाने त्याच्याविरुद्ध जर ईडीची कारवाई सुरू आहे PMLA अंतर्गत आणि त्याच त्याच्यामध्ये जर त्यांनी बॉन्ड्स विकत घेतले असेल तर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे असं नाही का वाटत? अनेक कंपन्यांची नावं आली आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला वाटत नाही त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे की त्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड्स कसे काय विकत घेतले? ते बॉन्ड पक्षांनी परत दिले पाहिजेत, रिटर्न केले पाहिजेत आणि त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही जास्त अभ्यास केला असेल. मी पूर्ण अभ्यास केला आहे. अपूर्ण माहिती देऊन स्टंट करायचं, पब्लिसिटी इव्हेंट करणं हा एक भाग आहे. तर ते आपण बोलतात, समजा 1-2 कंपन्यांची नावं दिली तर सगळ्या राजकीय पक्षांना पैसे दिले दिलेत ना. एक मिनिट, ही क्राईम करप्शन मॅन्युप्युलेशन एक कशाला म्हणतात हे मी सांगतो सोप्या भाषेत, की मी पैसे घेतले, मी मिनिस्टर सरकार आणि त्याचं त्याला पॉलिटिकल म्हणजे पॉवरचा बेनिफिट दिला किंवा त्याला वाचवला, क्विड प्रोक्वेल केलं, त्याला भ्रष्टाचार म्हणतो. ते
दिल्ली लिकर स्कॅम मधलं ते उदाहरण आलं, हैदराबाद मधलं सनत रेड्डींचं उदाहरण, की ज्यांना अटक झाली 5 कोटीचे इलेक्ट्रल बॉन्ड्स घेतले, त्याच्यानंतर त्यांनी ईडीला त्यांचे ते माफीचे साक्षीदार झाले, त्याला आपण काय म्हणतो अप्रूव्हल, त्याच्यानंतर त्यांना बेल झाला, बाहेर पडले आणि 25 कोटीचे इलेक्ट्रल बॉन्ड्स घेतले. आता ह्या तुम्ही मला जेन्युअनली सांगा, हेच जर प्रकरण दुसऱ्या कोणाच्या बाबतीत झालं असतं तर आज किरीट सोमय्यांनी प्रेस कॉन्फरन्स तरी कमीत कमी घेतली असती आणि आम्ही ती कव्हरही केली असती, बरोबर आहे? तुम्ही व्यवस्थित कव्हर केली आणि अजूनही तुम्ही तर अरविंद केजरीवालच्या वकिलाची आर्ग्युमेंट तुम्ही वकिली करताय. आलेलं आहे आर्ग्युमेंट, मी तुमच्या समोर ठेवलंय फक्त. एक मिनिट, अजूनही तीच वकिली चालवली आहे. हे सुप्रीम कोर्टात पण त्यांनी मांडलं, हायकोर्टात पण मांडलं, कोणी दमडीची दाद दिली नाही. बिकॉज टू मेक अ पर्टिक्युलर, म्हणजे आता असं आहे की समजा मी एक आमचं युवक प्रतिष्ठान वेगवेगळे प्रोजेक्ट करत असतात तर आम्हाला डोनेशन मिळत राहतात, आम्ही घेतो. त्यातला कुठल्या तरी एखाद्या कंपनीवर ईडी इन्कम टॅक्सची नंतर रेड झाली काय, तर वी विल टेल की मी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला असेल तर तुम्ही मला सांगा. तर ऑल आर इलेक्ट्रल बॉन्ड संबंधित सुप्रीम कोर्टात एकच ऑब्झर्वेशनमध्ये इश्यू आहेत. इलेक्ट्रल बॉन्ड इज नॉट अ बॅड सिस्टम. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या कंपनीने इलेक्शनमध्ये इलेक्शन बॉन्ड डोनेशन दिलं त्याच्या शेअर होल्डर्सना, बिकॉज इट्स अ पब्लिक लिमिटेड कंपनी, त्या शेअर होल्डर्सना तो अधिकार असला पाहिजे आणि त्या वोटर्सना तो अधिकार असला पाहिजे की या पार्टीला कोण किती डोनेशन देत. क्विड प्रोकोचा मुद्दा आहेच ना त्याच्यामध्ये. ते क्विड प्रोकोचा तो केव्हाही सिद्ध करता येऊ शकते, कारण की त्या कंपनीचा बॅलन्स शीट मध्ये तर ते येतात. ते तर अन्यथा येत होता, आधी पण होतो. क्विड प्रोको, तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात, तुम्हालाही माहिती आहे एखाद्या कंपनीचा प्रॉफिट आहे 21 कोटी, ती कंपनी बॉन्ड विकत घेते 350 कोटीचे. अशी कुठली कंपनी चालते की ज्यांचा प्रॉफिट आहे 21 कोटी रुपयाचा आणि ती 350 कोटी रुपयाचे इलेक्ट्रल बॉन्ड्स विकत घेतात आणि राजकीय पक्षांना वाटतात, हे कुठल्या पद्धतीने बिझनेसमध्ये जमतं? तुम्ही सांगा की हे पॉसिबल आहे का? हे मी ते परत एकदा सांगतो की हे जे आहे, इफ इट इज अ प्रायव्हेट डोनेशन, हे त्याचं मालक आणि त्याचे शेअर होल्डर, इट इज अ ट्रान्सपरंट, बिकॉज RBI बोन देते, ते सगळे इन्कम टॅक्समध्ये येते, सगळं ऑडिटमध्ये येते, सगळे ट्रान्सपरंट. तो आलेला पैसा कुठलाही कॅश किंवा नॉन ट्रान्सपरंट नसतो. आधी देत असेल, आधी पण देत असेल ना. हे म्हणून इलेक्ट्रल बोन किंवा सुप्रीम कोर्टने सांगितलं म्हणून हे बॅलन्सची स्टडी केली. आधी डोनेशन मिळायचं, आधी कॅशमध्ये डोनेशन मिळायचं, आता हे एनिथिंग हे चेकद्वारा येते. बाकी भ्रष्टाचाराने डोनेशनचं जे सांगितलं, जर क्विड प्रो को झालं असेल आता तरी एनीबडी कॅन गो इन प्रोसेस अगेन दॅट कंपनी. डोनेशन जर मला इलेक्शनमध्ये बँकिंग सिस्टमद्वारा डोनेशन घ्यायचं असेल तर ते कोण पैसे देणार? कंपनीच देणार, कोणतीही कंपनी देणार. तर कोणत्याही कंपनीला कुठला ना कुठला कॉन्ट्रॅक्ट मिळणारच आहेत. म्हणून ज्या पर्टिक्युलर कंपनीला क्विड प्रो को म्हणून झालं असेल तर ते सिद्ध करणं सोपं आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने इतक्या लोकांचे भ्रष्टाचार काढलेले आहेत त्याच्यावरनं, म्हणजे मागच्या काही दिवसांपासून असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये तुम्हीच भ्रष्टाचार समोर आणताय. RTI ऍक्टिव्हिस्ट वगैरे असे जे सगळे आहेत त्यांच्याकडनं म्हणजे तसे काही भ्रष्टाचार समोर आले नाहीत किंवा त्यांनी त्यांची यंत्रणा थांबवलेली आहे. सर्वांनी म्हणजे प्रत्येक माणसाने, तुम्ही म्हटलात की भ्रष्टाचार संपायला हवा आणि ही काही चांगली गोष्ट नाही, महाराष्ट्राचं नुकसान व्हायला हवं, त्यामुळे निश्चितच भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी जी तुमची काहीतरी एक यंत्रणा असेल, तुमचा काहीतरी अभ्यास असेल, काय ही प्रोसिजर आहे सर्वसामान्य माणसाला जर कळलं तर तो सुद्धा अशा पद्धतीनं भ्रष्टाचार बाहेर काढायला त्यालाही मदत होऊ शकेल. मार्गदर्शन हवं आहे त्याच्याबद्दल की RTI कसं करायचं. नाही नाही, RTI ऍक्ट नाही, तुम्ही जी प्रोसिजर वापरता की कशा पद्धतीने रिसर्च करता, हाऊ यू डिसाइड पीपल आणि त्याच्यानंतर कुठलं डिपार्टमेंट, देन डू यू हॅव हेल्प इन हँड्स. तुझ्या चॅनल साठी उत्तर देतो, तिला तर देतो. एकदा पुण्याहून एक टीम माझ्याकडे आली, काही 5-7 लोक. त्याने मला डॉक्युमेंट फाईल दाखवले. फडणवीस सरकार होतं, मला इश्यूमध्ये दम वाटला तर मी सांगितलं, अरे एक काम करा, मिनिस्टरला फोन लावा. तर फोन लावला, त्यांनी थोड्या वेळाने एक 5-7 मिनिटांनी
आधी जे सिनियर कलीग होते त्या आत आले. ते म्हणतात त्यांना फोन नका लावू. मग का? थोडे त्यांचं असं म्हणणं की हे फाईल घेऊन हे त्यांच्याकडे गेले होते. आणि दुसऱ्या दिवशी ज्यांच्या विरोधात हे प्रकरण होतं ती व्यक्ती आमच्या घरी आली होती. समजलं ना? आणि त्यांना डाऊट आहे की त्या मिनिस्टरनी ती माहिती त्यांना दिली. तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे कमिटमेंट. ते मिनिस्टर सोडून माझ्याकडे आले. तर कमिटमेंट हे माहिती माहिती मिळणं हे तर सगळं ठीक आहे, किती मेहनत करून काढली, पण इफ यू आर कमिटेड की यू विल नॉट कॉम्प्रोमाइज, यू विल गो टिल लॉजिकल एंड. यांची लॉजिकल एंडची भाषा वेगळी आहे. मी या सगळ्यांचे भ्रष्टाचार काढले, उघडे केले, लोकांच्या समोर ते आणले, तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी नाही केलं. धिस कॉम्प्रोमाइज डिसिजन इज पॉलिटिकल डिसिजन. मी समजा तिथे अर्ध्यात थांबलो असतो, माझ्याकडे तू हा प्रश्न विचारला नसता. तेच मी सांगतो, दॅट इज वन पॉईंट. सेकंड पॉईंट, गो टू लॉजिकल कन्क्लुजन. थर्ड पॉईंट, तुमचं होमवर्क एकदम 100% पक्क असलं पाहिजे. 39 घोटाळ्यापैकी एकाने उद्धव ठाकरे त्यांचे किती मागे लागले, एक पण नाही. हे RTIने जी माहिती मिळते ना, काय काय वेळी आम्ही सगळे तुम्ही पण RTI ॲक्टिव्हिस्ट पण तो कोड सोशिओ पॉलिटिकल RTIची माहिती ही कुठल्या पार्श्वभूमीवर काय मिळाले, दॅट वुड बी ओनली वन स्मॉल सोर्स. त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला बाकी डिपार्टमेंट बाकी माहिती मग कम्पेरिझन सगळं कम्पेअर करून. मला अनेक एक्सपर्ट मदत करतात. मी चार्टर्ड अकाउंटंट असतो, लॉयर असतो. ह्या काळात हे जे सगळं चाललं होतं ना यज्ञ, आय गोट हेल्प ऑफ 7 सोलिसिटर फर्म, 7, आणि कोणी चहाचा पण पैसा नाही घेतला. तर समाजात चांगली मेहनत करणारी. आज सकाळचं मी उदाहरण सांगतो, काल ज्या नेत्यांचा फोन आला की तो आमचा बिल्डर आहे त्याला थांबव, मी सांगितलं मी थांबणार नाही. आज मी तुम्हाला सांगितलं रेव्हेन्यू कमिशनर कोकण डिव्हिजन, त्यांना मी माहिती पाठवली. ते म्हणाले किरीटभाई खूप चांगला विषय आहे, ही कलेक्टरची चंपी केली, आत्ताच्या आत्ता पोलीस घेऊन जा, थांबणार नाही, डोंट वरी. तर चांगले ऑफिसर पण आहेत. हे सगळं जर एकत्रित केलं तर मग किती मोठा व्यक्ती असला, एखादा इलेक्ट्रोल बॉन्डचं जर मला पार्टीने काम दिलं तर तेही काढणार. नेते सुद्धा आहेत ना, म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदेंचं तर नाव घेतलं, पण अजित पवारांच्या बद्दलची माहिती तुम्हाला कोणी दिली, कशा पद्धतीने मिळवली, आणि इतर जे नेते आहेत त्यांच्याबद्दल? इनिशियल सोर्स जो असतो ना प्राथमिक, त्यावेळी कॉम्पिटिटर असतो, त्यावेळी जलन असतं, त्यावेळी फायनान्शियल हे असतो, आणि काही वेळी खरंच त्रस्त लोक, त्रस्त म्हणजे ज्यांना खूप सहन करायला लागलाय. इनिशियल सोर्स असा असतो, पण कुठली माहिती पक्की अशी तयार होऊन येतच नाही, त्या आपल्याला खूप मेहनत करावी लागते, खूप. माझी एकच रिक्वेस्ट आहे, पुढच्या वेळेस तशी उल्हास नदीवाली काही तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आली तर आम्हाला द्या, आम्ही त्याच्यावरती नक्कीच. कारण आता सध्या तुम्हाला बरेचसे आरोप करता येणार नाही त्याची मला कल्पना आहे, तर तुमच्याकडे काय आले तर आम्हाला द्या. आम्हाला तर डेफिनेटली त्याबद्दल स्टोरी करता येईल. पण मला एक तर गोष्ट सांगितली पाहिजे, आणि सगळ्यांनी, मी किरीटभाईंनी, मी अनेक वर्ष बघतोय त्यांना. ज्यावेळेस हर्षद मेहता स्कॅम झालं होतं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर ग्रिव्हेन्सेस फोरम सुरू केलं होतं तुम्ही, त्यावेळेस शेअर मार्केटमधलं स्कॅम ही नवीन नवीन गोष्ट होती. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे किरीटजी, की कुठेतरी तुम्हाला पण एम्बॅरसमेंट होत असेल की ज्यांच्यावरती आपण आरोप करतो आणि त्यांच्याबरोबरच आपल्याला बसायला लागतं. लोक आम्ही विचारतोय तसं लोकही तुम्हाला विचारत असतील की अरे कालपर्यंत तुम्ही ह्यांना बोलत होतात भ्रष्टाचारी, आरोप लावत होतात, आणि आज त्यांच्या बरोबर तुम्हाला बसावं लागतंय. एम्बॅरसमेंट वाटते तुम्हाला? आम्हाला सांगायला ठीक आहे, पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करावी लागते, पण क्रुसेडर म्हणून राजकारणामध्ये तुम्ही इतक्या वर्ष राहिल्यानंतर कुठेतरी एम्बॅरसमेंट वाटते तुम्हाला की हे काय आपण कशासाठी करतोय, आपला वापर केला जातो आणि नंतर आपण पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करायला लागते आपल्याला? एकच गोष्ट, माझ्या बायकोने, ती पण सुशिक्षित ॲक्टिव्हिस्ट आहेत, प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमय, त्यांनी एकच गोष्ट मला सांगितलं, एम्बॅरसमेंट हे सगळं आहे. ते म्हणाले पण एकच काम करायचं, यांचं बतावाचं काम तुम्ही आयुष्यात कधी करायचं नाही. ज्यांचे घोटाळे काढले आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत, पक्षाने जर सांगितलं की उद्या कोणी पत्रकाराने प्रश्न विचारला तर तो निर्दोष आहे किंवा त्याचा बचावासाठी पक्ष दुसरा प्रवक्ता निवडू द्या, तुम्ही
या कुठलाही भ्रष्टाचारीचा बताव नाही करायचा, पार्टीने सांगितलं म्हणून ओके, यू मे स्लो डाऊन, यू मे बी सायलंट, पण यापैकी कुठलाही भ्रष्टाचाराचा बचावासाठी मी कधीही, सरळ सांगणार जे मी काढलेलं आहेत ते सत्य आहे, पॉलिटिकल कंपल्शन म्हणून पार्टीने हा निर्णय घेतला असेल तो तुम्ही मान्य करणार. अजूनही इच्छा आहे राजकारणात राज्यसभेत जायची, निवडणूक लढवायची? आता मी त्याचा वर गेलो दादा, मला एक इच्छा नक्की आहे की पार्टीने मला काहीतरी काम असंच चॅलेंजिंग देत राहिलं पाहिजे. आणि जे मान सन्मान स्थान, दादा काल मी दिल्लीत गेलो, 14 नंतर भाजपचं राजकारणच बदललंय ना पूर्णपणे, पण मी कालतच सांगतो ना तुम्ही मोरारजी देसाई बरोबर काम केलंय, मला मी फोटो बघितले तुमचे मोरारजी देसाई बरोबर काम, बिहारी वाजपेयी बरोबर काम नाही, तुम्ही काढली ना माझी इज्जत, नाही वय काढलं ना म्हणजे कळलं ना लोकांना. पण भाजप बदलली असं वाटतं 2014 नंतर, इतके तुम्ही इतक्या लोकांना बघितले प्रमोद, बदल तर निश्चित प्रत्येक पिढीत बदल झालेला आहे, प्रत्येक नेतृत्वाची कार्यशैलीत बदल आहेत, आणि तो बदल त्याच वेळेप्रमाणे आहे. आता समजा नरेंद्र मोदीजी, त्यांची आपली एक शैली आहे, स्टाईल आहे, पण ते नरेंद्र मोदी आहे म्हणून 370 गेलं, ते नरेंद्र मोदी आहे म्हणून राम मंदिर आलं हे, या आणि नरेंद्र मोदीजी आहे म्हणून पॉलिटिकल करप्शन दिल्लीतल्या मंत्र्यांमधलं ऑलमोस्ट झिरो झालेले आहेत. आणि निश्चित मी सांगतो लोकसभा नंतर महाराष्ट्रात पण हे तुम्हाला दिसेल, आम्ही त्याची वाट बघू. पण एक अपेक्षा पत्र आपण किरीट सोमय्यांकडनं करू शकतो की त्यांनी आज वचन दिलेलं आहे की या सरकारमध्ये सुद्धा जर कोणी भ्रष्टाचार करत असेल असं त्यांना सापडलं तर ती माहिती आम्हाला देतील आणि त्याचबरोबर स्वतःही प्रेस कॉन्फरन्स करतील, त्यामुळे आपण त्याची वाट बघूया की ते कधी ही गोष्ट करतात. त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांना ही एम्बॅरेसमेंट येऊ नये एवढीच आपण अपेक्षा करूया. पण तरीसुद्धा किरीट सोमय्या आज बऱ्याच दिवसानंतर खुलून या ठिकाणी उत्तरं द्यायला आले. मी अनेक दिवसापासून त्यांच्या मागे लागलो होतो, मी त्यांना अनेक दिवसापासून सांगत होतो तुम्हालाही उत्तरं द्यावी लागतील. आज त्यांनी येऊन त्यापैकी बऱ्यापैकी उत्तरं द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला सुद्धा ही चावडी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि अशा पद्धतीच्या चावड्या आणि इतर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, लाईव्ह बघायचे असतील, विषय बघायचे असतील तर मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.